ना तकलीफ है, रहना जी आइए। अमोल नहीं नहीं सर अमोल अमोल आड़ो डॉक्टर अमोल 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 युवराज ट्रेनर है मुला ना उन्हें से कहने क्या संकेत पुड़े कौस्तुभ ग्रान किकड़ है ना इकड़ ग्रान तुम्ही राहू द्या खुर्ची केंद्र घेतील कोण नाही येणार तुमचं खर्च चालू काय असेल ते एवढं जाऊ ना पुढे डॉक्टर थोडं खरं चालू तेव्हाजलं उभे राहा ना तुम्ही तिकडे थोडंसं नाही नाही येत नाही ना मग काही काही सकी नाही आलं पाहिजे ना आज या ठिकाणी आपण सर्वजण एक वेगळ्या उद्देशाने जमलोय की जेणेकरून क्रीडा विकासामध्ये काही चालना भेटत आहे आणि क्रीडा विकासामध्ये तुम्हालाही माहिती आहे आताच्या ह्याच्यानुसार अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं की ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग लोकांचा विषयी त्यांच्या मनोधारणा त्याविषयी आतापर्यंतच्या आर्थिक सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा बरेच क्रीडा धोरण किंवा क्रीडा विकास हा अडलेला आहे। तर आपण या छोटं ह्या ठिकाणी जमण्याचा उद्देश हा केवळ आपले रणजित सरांच्या माध्यमातून या ठिकाणी जमून आला। रणजित सरांचा हा संपर्क येण्याचं कारण म्हणजे एक भरारी नावाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं, ते माझ्या उपनगर परिसरातील वाचनालयामध्ये मी वाचलं आणि तो डिसेंबरचा काळ होता आणि त्याच वेळेला 5 तारखेला सरांचा वाढदिवस असतो। तर मी त्या प्रकाशकाचा फोन नंबर शोधून किंवा त्याच्यानंतर लेखकाचा आणि सरांचा फोन नंबर शोधला, तर त्यावेळेला सर घरी नव्हते, एकंजीम खाण्यावरती प्रॅक्टिसला होते। वय त्यावेळेला माहीत नाही पण एवढ्या वयातसुद्धा सर प्रॅक्टिस करत होते दत्ताजी फाउंडेशन। आणि हा केवळ त्या एका पुस्तकाच्या माध्यमातून हा योग आला। रणजित सर आज मला सरांनी सांगितलं की दत्ताजींच्या ज्यावेळेला भेटण्यासाठी आले शेवटच्या ज्यावेळेला आजारी होते तर 13 वर्षानंतर ते इंडियामध्ये आले होते असं त्यांनी सांगितलं। म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये बऱ्याच म्हणजे ह्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी भरपूर वाहून घेतलेलं आहे आणि हे क्रीडा क्षेत्रामध्ये मी पाहिलं सरांचे मित्र आज मी सरांच्या ह्या कार्यक्रमासाठी भरपूर झेंडलो भरपूर गोष्टी केल्या की जे सरांच्या बरोबरचे जे लोक आहेत ते तो तर जबरदस्त इंडस्ट्रियलिस्ट आणि करोडपती। तर सरांच्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून जी उंची व्हायला पाहिजे क्रीडा क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र म्हणजे जो माणूस माझा मुलगा पण लॉन टेनिस खेळतो आणि तो नॅशनलला गेल्या वर्षी गेला होता, तर मी त्या दृष्टिकोनातून ह्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करण्याचं धोरण राबवलं। मला ज्या वेळेला विचारलं की आपण बऱ्याच वेळा आपला मुलगा म्हटलं की कसं की थोडासा बाबडे असतो आपण त्याच्याविषयी जास्त पुशारकी मारतो, मला ज्या वेळेला मी म्हटलं की तो करिअर करणार तर त्यावेळेला माझा एक मित्र म्हटला तू काय त्याला गुंड बनवणार आहे का, कारण का की ह्याच्यामध्ये करिअर करणं हे खूप अवघड गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये अचिव्हमेंट मिळणं हे खूप अवघड गोष्ट आहे। त्यावेळेपासून मी ठरवलं की आपण काहीतरी ह्या क्रीडा धोरणा क्रीडा विकासासाठी काही संकल्पना राबवायची। त्या दृष्टिकोनातून
सरांशी संपर्क आशाताई मॅडमचाही वेळोवेळी सहकार्य माझे क्रीडा क्षेत्र त्या माझे वैद्यकीय क्षेत्रातील अनेक सहकारी अशा अनेक लोकांचं माझ्या याच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्याच्यातून आम्ही देवळेकर सर हे नियमित मला त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन. ॲक्च्युली मी प्रॅक्टिकल डॉक्टर आहे परंतु ह्या क्रीडा क्षेत्राचं आखीव रेखीव जे नॉलेज जे आहे केवळ देवळेकर सरांच्यामुळं मिळालं. देवळेकर सरांनी कितीतरी सोनवणे सर यांनी कितीतरी अडचणीतून आहे ना ऑलिम्पिकचा दौरा आखला आणि त्या ऑलिम्पिकच्या माध्यमातून आम्ही मग कृष्णा क्रीडा प्रश्नमंजुषा आणि त्याच्यानुसार आम्ही काही त्याच्यानंतर आम्ही कार्यक्रम छोटे छोटेच राबवले जेणेकरून आम्ही गणपती उत्सवामध्ये क्रीडा देखावे करत नाही म्हणून क्रीडा देखावे राबवण्यासाठी आम्ही थोडसे साहेबांना पत्र व्यवहार केला. त्याबरोबर ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये दोन्ही लेडीज पडल्या त्या दृष्टिकोनातूनही आम्ही लॉबिंग केलं. क्रीडा व्याख्याते निर्माण व्हावे त्या दृष्टिकोनातूनही पत्र व्यवहार केले, SMS केले. त्याचबरोबर जे क्रीडा उद्योजक आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातूनही त्या जे कारखानदार स्त्रिया ज्या मालकीन आहेत त्यांना आम्ही प्रवृत्त केलं की जेव्हा ज्या क्रीडा संघटना आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग ज्या संघटनात नाही त्यांना कृपया तुम्ही मदत करू नका अशा दृष्टिकोनातून येतील की जेणेकरून स्त्रियांना प्रमोट व्हावं. शिवाय परत जे पुरस्कार दिले जातात त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक कोच यांचा समाविष्ट करावा आणि देवळेकर सरांच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं आहे की जे 2016 जे ऑलिम्पिक होणार आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी 25 शिक्षक म्हणजे क्रीडा शिक्षक कारण जे मेन ज्याचा पाया आहे जे ज्याच्या पायावरती हा क्रीडा विकास अवलंबून तर अशा या क्रीडा विकासाला चालना देणारा घटक हा खूप सदृढ आणि सज्ञान आणि सुज्ञ व्हायला हवा. आम्ही हे जवळजवळ 25 शिक्षकांना ऑलिम्पिक वारी व्हायला हवी असा हे मला ठेवून आम्ही एक जे क्रीडा आरोग्य नर्सरी जे सरकारचं 2012 धोरणामध्ये क्रीडा आरोग्य नर्सरी जे आहे तर ते धोरण त्या दृष्टिकोनातून आम्ही हे केलं. त्याच्यामध्ये आम्ही सहज सुलभ स्वस्त आणि स्वास्थ्यवर्धक अशा पद्धतीने मुलांना हे म्हणजे खेळ मिळायला हवेत त्या दृष्टिकोनातून आमचे 50 ते 60 क्रीडा संशोधक काम करत आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला हेमंत जोगदेव सर त्याचबरोबर बाळकृष्ण आकोटकर सर त्याचबरोबर सुरेश गुजराती सर असे नामवंत आणि मान्यवर आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जवळजवळ 14 खेळांचा अभ्यास केला त्यापैकी 3 खेळांचा अभ्यास आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे ज्याच्यामध्ये मी खरं तर राणासाहेबांनाही काल त्याविषयी थोडक्यात माहिती दिली होती पण आता मी एक दोनच मिनटं सगळ्यांचे घेतो त्याविषयी थोडक्यात सांगतो. तर आम्ही ह्या क्रीडा नर्सरीच्या अंतर्गत हा जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही असं हे केलं की 2024 भारतामध्ये ऑलिम्पिक व्हावं काही एक संकल्पना मांडलेली आहे. मी असं म्हणजे आत्ताचा जर विचार केला तर कोणतं तरी वेळाच म्हणेल की 2024 ऑलिम्पिक भारतामध्ये व्हावं तर परंतु आम्ही एक संकल्पना मांडतो आहे त्याच्यामध्ये निश्चित पाऊल त्या दृष्टिकोनात टाकतो आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये आम्ही आकडेवारी मांडलेली आहे ज्याच्यामध्ये 5 वेळा अमेरिकेने ऑलिम्पिक भरवलं आहे, 3 वेळा लंडनने हे केलं आहे, त्याचबरोबर 4 देशांनी 2 वेळा ऑलिम्पिक भरवले, 12 देशांनी 1 वेळा भरवलं आहे. तर ह्या दृष्टीने ही आकडेवारी ऑलिम्पिकचा इतिहास मांडलेला आहे याच्यामध्ये. 13 जून हा ऑलिम्पिक डे असतो आणि त्यावेळेला आम्ही आता जे आज जोपर्यंत 791 ऑलिम्पियन इंडियामध्ये आहेत आणि आज तुम्हाला माहिती असेल की छोटंसं मी उदाहरण सांगतो की क्रीडा विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मार्ग आहे. गोष्ट कशी आहे तर मॅरेथॉन जी स्पर्धा चालते आज आमच्या कंपनीमध्ये 25 लाखाचं इन्कम करणारी मॅरेथॉन स्पर्धा झाली आणि 25 फुटावरती सरांचं घर त्यांना फुलासाठी बोलवलं ना सत्कारासाठी बोलवलं. त्यावेळेला आम्ही जे काय आयोजक आणि सन्माननीय व्यक्तींना त्या ह्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं की बा ह्या आम्ही धोरणामध्ये त्याचं सहकार्य आणि त्यांचे विचार त्यावेळेला घेऊन सरांच्या इथंच त्या दृष्टिकोनातून आहे ना विधी केलं. सर एकमेव आकोटकर सर जे आहेत ते 1964 त्यांनी जे रेकॉर्ड केलं ते 2012 सुद्धा मोडलेलं नाही तर त्या दृष्टिकोनातून सरळ एवढं पॉवरफुल व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवडमध्ये अजून त्याची आपण ताजा ठेवत नाही. त्यावेळी मी ज्यावेळी आयोजकांना सांगितलं सतपाल सिंग सर
जर त्यांच्या शेजारी हा खडा असेल तर तुम्ही बोलवणार नाही का? त्या दृष्टिकोनातून आम्हाला आम्ही ह्या 23 जूनच्या दृष्टिकोनातून कुणाला मान पैसा नाही देऊ शकत पण मान देऊ शकतो अशा अनुषंगाने आम्ही काय केलं की जे ऑलिम्पियन असतील त्यांच्या आजूबाजूचे रस्ते असतील चौक असतील किंवा जे सरकारी शाळा किंवा सरकारी वाचनालय किंवा जिम असतील तर त्यांना कमीत कमी ऑलिम्पियन यांचं नाव द्यायला हवं. त्याचबरोबर हे या ठिकाणी मातेरी साहेब आलेले आहेत मी त्याचं स्वागत करतो. या ठिकाणी त्याचबरोबर आम्ही हे ह्या ऑलिम्पिक भरवण्याचा उद्देश काय किंवा का फायदा काय ज्यावेळेला मला माननीय मातेरी साहेब जे आता ह्या साहेबांचे बंधू आले त्यांनी मला विचारलं त्यांना मी ती संकल्पना सांगितली की आज मी मलेशियाला आता गेल्या आठवड्यात गेलो होतो तर 205 देश असे आहेत की आपल्या पुणे जिल्ह्यापेक्षाही गरीब आहेत काही लोक देश तर त्यांना आपल्या मदतीची गरज आहे. 205 देशामध्ये आपल्या जे कारखानदार आहेत उद्योजक आहेत बिल्डर आहेत त्यांना त्या ठिकाणी आपली बाजारपेठ त्या ठिकाणी उभी राहू शकते. क्रिकेट हा फक्त 16 देशामध्ये आहे. क्रिकेटवाल्यांनासुद्धा आम्ही अजय शेट्टी यांच्याशी व्यवहार केला की जर तुम्हाला क्रिकेट अनेक देशात जायचं असेल तर ऑलिम्पियन ज्या लोकांशी संपर्कात ठेवून त्या लोकांना सांगू शकतो की आमच्या देशात क्रिकेटला भरपूर पैसा तुम्ही खेळा क्रिकेट म्हणजे क्रिकेटच्या माध्यमातून तुम्ही ऑलिम्पिकच्या माध्यमातून क्रिकेटचा प्रचार करू शकता. त्याचबरोबर आम्ही ह्याला मनुष्यबळ कुठून येऊ शकतं त्या दृष्टिकोनातून आम्ही ह्या ठिकाणी क्रीडादूत परिचय जो आहे तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या क्रीडा क्षेत्रातील ऑलिम्पियनपासून तर राज्यस्तरीय खेळाडू यांचं माहितीचं संकलन केलं त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षक क्रीडा पत्रकार क्रीडा वैद्यक आणि क्रीडा संघटक त्याचबरोबर त्यांना आजपूर म्हणजे ज्या ह्या ऑलिम्पिकचा मध्ये सहभागी होणारे आपल्यासारख्या जे ज्येष्ठ आहेत किंवा ज्यांनी 15 वर्ष पार केली 20 वर्ष पार केली त्यांना त्याचा फायदा नाही पण जे मुलं आहेत 1 वर्ष ते 15 वर्ष वयोगटाची तर अशा जवळजवळ 3.5 कोटी विद्यार्थ्यांसाठी हा प्रोजेक्ट तयार केला आहे. महाराष्ट्रामध्ये 3.5 कोटी विद्यार्थी आहेत तर ह्याच्यामध्ये बुद्धी आणि शक्ती वाढण्याचा महामंत्र म्हणून ही संकल्पना ह्याच्यामध्ये केली त्याच्यामध्ये आम्ही 3 खेळांचा अभ्यास ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. त्याच्यामध्ये टेबल टेनिस बास्केटबॉल स्क्वॅश आणि तर टेबल टेनिस तुम्हालाही माहिती असेल 25,000 रुपये एका व्यावसायिक टेबलची किंमत आहे आणि तर त्या 25,000 टेबलच्या मुळं काय होतं की शाळेमध्ये हा फक्त 2 ते 4 विद्यार्थी फक्त खेळू शकतात. या ठिकाणी क्रिशेल सर जे आहेत ते क्रिशेल सर जे आहेत तर ते प्रौढ गटातील राष्ट्रीय विजेते आहेत तर ते आम्हाला बहुमते असं मार्गदर्शन करत असतात तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा जे आता समोर पाहत आहे ते टेबल 2.5 हजाराच्या साध्या पद्धतीचे कुणालाही जे स्ट्रक्चर किंवा टेक्निक खूप आवड नाही त्या दृष्टिकोनाने बनवता येऊ शकतं. आम्ही त्या 2.5 हजारामध्ये उपलब्ध टेक्निकनुसार ते बनवलं. आज आम्ही एक ज्ञान प्रभात शाळा जी आहे विद्यालय सहयोगनगर या ठिकाणी ही संकल्पना पायलट प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी राबवलं. आज 14 तारखेला ही प्रक्रिया सुरू केली. आज तिथं म्हणजे ज्या मुलाने टेबलच कधी बघितलं नाही ते आता सुंदर पद्धतीने रॅली त्या ठिकाणी करतात. या ठिकाणी विठ्ठलराव गवळी साहेब या ठिकाणी आलेले आहेत तर मी त्यांनाही विनंती करतो तर ह्या ठिकाणी तर ह्या आम्ही काय करतो की 2.5 हजाराच्या टेबलची मॅक्सिमम पण 10 क्वांटिटीमध्ये किंवा 15 क्वांटिटी मुलांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार सरांच्या माध्यमातून. ह्यासाठी स्पॉन्सर ह्या टेबलला स्पॉन्सरर आम्हाला लगेच भेटले. 2 ते 3 स्पॉन्सरर इमिजिएटली त्या ठिकाणी आम्हाला 14 तारखेलाच भेटले आणि आम्ही ह्याचं मल्टिप्लिकेशन हा हे सुपर फास्ट होत आहे. त्याचबरोबर हे स्पॅशची बास्केटबॉल जी आहे आता तुम्हाला माहिती आहे गोल पोस्ट उभे करायचं म्हटलं 1.5-2 लाखाच्या वरती किंमत जाते परंतु आम्ही फक्त तेच टेक्निक आणि टॅक्टिक वेळेत सरांनी त्याच्याविषयी मला चांगलं मार्गदर्शन केलं तर 1.5 हजारामध्ये आम्ही ते गोलपोस्ट हे केले. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मैदान नाही तर आम्ही काय केलं की जे स्लॅब असतात त्या स्लॅबच्या पॅरापिटला आम्ही 10 फुटी बीम एक पाईप लावून तिथं नेट उभी केली आणि त्या ठिकाणी छोट्या छोट्या टेक्निक जे आहेत ना मुलं शिकू शकतात. बास्केटबॉलमुळे शोल्डर पॉवर वाढते आणि जिण्याची क्षमता वाढते.
तर ह्या ठिकाणी त्यापूर्व स्क्वॅश जो खेळ आहे तो तुम्हाला माहिती आहे का चेंबरमध्ये खेळला जातो, तर त्या दृष्टिकोनातून तो फक्त आम्ही ती खेळण्यातील जे रॅकेट असते तर त्याचा वापर करून 10-8 रुपयाचे रॅकेट आणि टेबल टेनिसचा बॉल त्या पद्धतीने स्क्वॅश केला. माझा मुलगा ज्यावेळेस मी आता प्रॅक्टिशनर असल्यामुळे मला त्याला कुठे घेऊन जायचं होऊ शकायचं नाही, पण आम्ही घरातच प्रॅक्टिस करायचं, मी त्याच्याबरोबर खेळायचं, तो मग त्या आमची दोघांची चढावड लागायची, त्याच्यातून त्याच्या खेळाविषयी त्याची आवड निर्माण झाली. तर हे थोडक्यात ह्या संकल्पना आम्ही ह्या हे राबवतो, कितीही अडचण आल्या तरी आम्ही कोणत्याही पद्धतीने राबवता ही संकल्पना राबवणार आहोत. आता कालच सकाळमध्ये सचिनचे सेकंड इनिंगच्या संदर्भात आले, म्हणजे रस्ते बिल्डिंग हे बांधण्यासाठी आता सरकारकडे पैसा आहे आणि इथं उभारू शकतं, तर ही फॅसिलिटी उभारण्यासाठी आम्ही अकोट सरांच्या माध्यमातून सहारा कंपनी, त्याचबरोबर व्यंकटेश्वरांच्याने आणि त्याचबरोबर रिलायन्स कंपनी यांच्या थोडं संपर्कात आहोत. त्यांनी सांगितलं 100 शाळा झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे अप्रोच करा, आम्ही विशेष मदत करतो. ही खाली छोटी स्पोर्ट्स नर्सरीची संकल्पना ह्या क्रीडा जनसंपर्क ह्या माध्यमातून बऱ्याच वेळा आम्ही प्रायव्हेट सेक्टरमधून शाळा वगैरे अनेक किंवा आज क्रीडा भारतीचा जबरदस्त कार्यक्रम झाला, आज चेतन चव्हाण साहेब पण येऊन गेले, तर ह्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये भरपूर लोक हे करतात. तर त्याच्या तर प्रायव्हेट सेक्टरमधून लोक इन्व्हॉल्व, म्हणजे एक डॉक्टर आहे ना, ही काय करू शकतो, म्हणजे असं कशाला करतात, इन्व्हॉल्व्ह कशाला होतात क्रीडा क्षेत्रामध्ये, तर असं होत नाही बऱ्याच वेळा. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्या डॉक्टर इंजिनियर आणि बऱ्याच लोकांचा सहभाग घेऊन ही संकल्पना राबवते. या ठिकाणी मी रजत सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण येण्याचं किंवा आपल्या ह्या जे सरांनी सरा की या ठिकाणी जो त्यांचा येण्याचा उद्देश आहे किंवा जे इंडियन स्तर आणि फॉरेन स्तर याच्यामध्ये फंडमेंटल डिफरन्स आहे, सरांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये फॉरेनमध्ये बऱ्याचशा सगळेच चॅम्पियन तयार होतात, तर त्या दृष्टिकोनातून मी सरांना विनंती करतो की सरांनी त्याविषयी मार्गदर्शन करा. मी जरा बोलतो आपण सगळ्यांची परवानगी जातो मला. आदरणीय डॉक्टर आयवळे राणाजी, आदरणीय मातेरी दापटकर, श्रीमती आशाताई शिंदे, माझे मित्र कोठारी आणि ते जमलेले बंधुभगिनी, मी कराडून केवळ या कारणासाठी आलो, पण नेमकं यांना आपल्याला वेळ दिला आणि मला असं कळलं की एक लग्न आहे पुढं, ते समीर लॉन्समध्ये इकडे जायचं आहे. खरं तर आयवळे सरांनी ज्या प्रकारे या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे तो अतिशय स्मरणीय आहे. हा सगळा परिसर जिथं काही नव्हतं त्या काळात मी इथं कमिशनर होतो आणि सहज बसल्या बसल्या मला 10-20 कोटी रुपये अकरामध्ये जास्त मिळाले. म्हणजे माझी कल्पना होती आपल्याला 30-40-35 काहीतरी मिळतील, मला 50-60 कोटी रुपये मिळाल्यामुळं 15 कोटी माझ्या हातात आले. त्यावेळेच्या काही लोकांना मी सांगितलं की बाबा 5-1 कोटी रुपये बाजूला ठेवा, म्हणजे कशाला तुम्हाला काय करायचं, म्हणलं 5 कोटी बाजूला ठेवू, 65 लाख रुपये व्याज येईल. इथं सगळी मिळून 30-35 हजार मुलं आहेत, त्या 30-35 हजार मुलामधली काही मुलं आपण निवडू, 1000-1200 चांगली चांगली मुलं, त्यांना 100 शिक्षक लावून देऊ त्यांच्या मागं, ज्याला गाणं येतं त्यांना गाणं म्हणावं, ज्यांना पेटी वाजवतील पेटी वाजवावी, ज्यांना चित्रकला येते चित्रकला वाजव करावी, ज्यांना पळता येते त्यांनी पळावं, ज्यांना धावता येते त्यांनी धावावं, ज्यांना बुडता येते त्यांनी बुडावं, खाली वरती यावं, सर्व प्रकारच्या कला त्यांना आल्या पाहिजेत आणि हे पैसे आपण देऊ आणि ते पटकन मान्य झालं. कारण या भागामध्ये कुस्ती नावाचा खेळ फार चांगला आहे. हवेली तालुक्यामध्ये कानाचा भाग सुजला नाही आणि गळ्यात मळण्याचा माणूस तुम्हाला आढळणार नाही. एक तरी कुस्ती लग्नापुरी करावीच लागते, नाही केलं ते काहीतरी अशी बनावट कुस्ती करून जिंकलाय असं एक सर्टिफिकेट द्यावं लागतं. त्यामुळे या भागामध्ये कुस्ती आणि कबड्डीचा खेळ फार मोठा होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं या विभागामध्ये इथे स्विमिंग टँक बांधलेलं आहे. त्याची कल्पना म्हणजे स्विमिंग टँक वरती दुकानं खाली आहेत, हे असं नव्हतं काही. सांगवीला बांधलेलं आहे, या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट बांधले, असं सगळं करावं आणि काही दिवसांनी हे मोठं होईल. ज्या काळात आम्ही रोप लावलं होतं लोकांना वाटतं हे काय फळणार नाही फुलणार नाही काय उपयोग यायचा, आज त्याचं कळतं आपल्याला. मग अशी मला कळलं की इथं जे हॉस्पिटल आहे यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल, ते 7.5 बेडचं 15 कोटी रुपये खर्च करून बांधलं, लोक मला वेड्यात काढले आणि का 50 पेशंट आणि 7.5 का बांधतोय तू, तर म्हणजे लोक हळूहळू जमा होते, तर पोटापाण्याचा उद्योग जिथं असलेले माणसं येतात. हळूहळू ही नगरीत ही 64 स्क्वेअर किलोमीटरची नगरी होती,
नंतर ती 84 स्क्वेअर मीटर झाली. हिची वस्ती फक्त साधारणतः 80 ते 82 हजार होती ज्यावेळी मी इथं चीफ ऑफिसर होतो आणि मी इथं आलो तेव्हा ती 3 लाख झाली. आता 12 ते 15 लाख वस्ती आहे. म्हणजे वाढत्या अंगाच्या मुलाला वाढतं जर कपडे घातले बसा तर ते मूल मोठं होतं आणि कपडाही चांगला दिसतो. म्हणून आता हे सगळं झाले. आता माझं तर म्हणणं आहे की आदरणीय स्टँडिंग कमिटी चेअरमन आलेले आहेत त्यांच्या मागं लागून आपण ज्या डोक्यात काय घातलं पाहिजे तर ही मंडळी करू शकतात. यांना काय लागतं आपल्याला? यांना प्राधान्य द्यावं लागतं. चला साहेब हे बघा, साहेब हे बघा, साहेब हे बघा, चला तुम्ही साहेब पिडत नाही कारण त्यांच्या हातूनच अशी सगळी कामं होत असतात. त्या कामाचं कौतुक करणारे तेच असतात. दत्ता शिंदेजीविषयी बोलल्याशिवाय हा समारंभ पूर्ण होणार नाही. माझे जवळचे मित्र होते. संपूर्ण भारतात नवी जगात असा एकच खेळाडू असेल की ज्याची सुरुवात ग्राउंड पिकर बॉय म्हणून झाली. हळूहळू स्क्वॅश खेळायला लागला. स्क्वॅशमध्ये अंगामध्ये कला असून भारतीय पातळीचं मेरिट असून वशिलेबाईमुळे कुठेतरी गेला, रॅकेट म्हणून टाकलं. मग टेनिस खेळू लागला. टेनिसमध्ये सुद्धा उत्तम खेळत असताना सुद्धा परत आणण्यात आलं, ती रॅकेट म्हणून टाकली. बॅडमिंटन खेळलं आणि बॅडमिंटन इतकं उत्तम खेळत. दत्ता बॅडमिंटन खेळत असताना आम्ही बघितले वेग काय असतो, चापल्य काय असतं, खेळातली कला काय असते, समोरच्या डोळ्यात काय आहे, म्हणजे तो कोर्टर ते फुल कुठे टाकेल त्याच्या अगोदर दत्ता देत असेल. इतका सुंदर खेळणारा आणि माणूस म्हणून दिलदार माणूस. एक खिशामध्ये शेंगदाण असेल तर थोडं थोडं सगळं घेणार असा माणूस. त्याने दुकान टाकलं, ते दुकान 62 पुरामध्ये भिजलं सगळं. त्याचे साक्षीदार आम्ही होतो, मी शरद पवार त्याचे साक्षीदार आहोत. पुन्हा आम्ही त्यांना उभं केलं. त्यांच्या पत्नीने त्यांना खूप मोठी साथ दिली. आंतरजातीय विवाह करणं त्या काळामध्ये अवघड होतं, पण त्याचा विवाह केला, निभावला. दत्तांच्या आधारपणात ही सेवा केली. एक पूर्वी एकच गाडी अशी होती स्कूटर की ज्याला कॅरियर होती, अख्ख्या पुण्यात एकच कॅरियरची गाडी, त्यात आशा उजव्या हातानं दत्ता समोर, मागं कोणीतरी किंवा सामानाची पिशवी काहीतरी असं. फार प्रसिद्ध ती जोडी होती. त्यांच्याच कल्पनेतून आज आपण हे सगळं राबवतोय. मी आपण तर आपणाला आईवेळ साहेब आपणाला राणाजी आप आहे आपको भी मैं धन्यवाद देता हूँ. इससे बड़ी चीज भी होनी चाहिए. यहाँ जो पैदा हो रहा है वो फसल है, लेकिन वो काट के अगर आपने दुनिया के सामने रखा 205 जगह मध्ये फक्त 11 ठिकाणी क्रिकेट खेळ जातो आणि बाकी सगळं असतांचं ते होत नाही. आपल्याला माल विकताला पाहिजे. जो माणूस एसटी मला बर्फ विकतो तो सेल्समन. तुझं बर्फ चांगलं नाही, माझं बर्फ चांगलं आहे, मी भारतातनं आणलंय, ते तू खा, ते खाल्ल्यानं तू मोठा होशील, असं आपल्याला विकताला पाहिजे. वी शूड बी गुड सेल्समन. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण यात लक्ष घाला. कारण काय हेच टिकतं, बाकी काय टिकत नाही. मी या भागामध्ये आल्यानंतर बघतो की हा प्लॉट मी दिलाय म्हणतो, ही बाग मी लावली म्हणतो, हा दिवा मी उभा केला म्हणतो, हा रस्ता मी काढला, हा बायपास तो मी आहे ना, त्यांना तो आनंद आहे. दुर्गादेवी टेकडे 180 एकर जागा वहिनी फुकट घेतली, फुकट एक रुपया दिला नाही. मी डेप्टी कलेक्टर होतो, माझा एक कलेक्टर होतो, त्यांना म्हणलं साहेब तुम्हाला द्या ना. पण काय करशील, झाडं लावतो ना. म्हणलं झाडं लावली, त्या झाडावर ते गाड्या चढत नाहीत. मी 40 माळी घेतले आणि माळे म्हणजे जे क्वालिफिकेशन का माळेचा, माळ्याचा डावा कान हा फुगलेला पाहिजे म्हणजे माळी. पहिलवान असतो माळी नाही, गळ्यात माळ, त्यामुळे खाणं पिणं नाही. आणि मग ते टँकर आम्ही वर ढकलायचो, तिथनं नुसतं पाणी सोडायचो. त्यात रोपं उगवायला आली, रोपं उगली, झाडं झाली, झाडं झाली, पक्षी आले, पक्षी आले, ससे आले, ससे आले की मोर आले, मोर आले तर पाखरं यायला लागली खालनं वरती. अशा त्या सुंदर नगरीमध्ये आणखी एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला सांगतो. क्रीडानगरी मी उभी केली असं म्हटलं तर त्यात वावगं नाही. ही जागा 350 एकर मी शोधली, 1,90,000 रुपये जागा आहे फक्त, बाकी सगळी फुकट. हे सगळं त्या काळात केलं, आता 1,000 कोटी ते मिळणार नाही. पण माझी विनंती आहे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या अनेक सदस्यांना आपल्याला एकत्र बसा, ही पोरं आपलीच आहेत ना. जर एकेकाळी तुमच्यातला एक माणूस मी 5 कोटी रुपये बाजूला ठेवतो, जसं आई आपल्या मुलाकरता खाऊ जरवून ठेवते आणि बाकीच्या पोरांना खाऊन देते ना, अपंग ना अधू मुलगा असतं त्याला देते, तसं तुम्ही बाजूला कोण ठेवा, तुमच्याकडे काय काळजी नाही. 1,000 कोटी रुपये इन्कम आहे. 151 कोटी जकात असताना मी सोडली ही नगरी आणि 60 कोटीची रुपयाला घेतली. आता 1,000 कोटीची जकात आहे, 3-3.5 हजार कोटीचं बजेट आहे करा. आणि या विभागाने दत्ता शिंदेचं काही नाव होईल या माणसानं आयुष्यभर अतिशय सामान्य पर्सन जन्म घेऊन वडील ग्राउंड करायचे ते पिकर होते, त्यातून मोठा झाला. आणि खेळताना जगातले मोठे मोठे जनरल होते, मोठे मोठे मॅनेजिंग डायरेक्टर होते, त्यांच्यावर हा माणूस खेळलेला आहे. आणि म्हणून अशा माणसाचं स्मृती या ठिकाणी राहावी याकरता आपण काही प्रयत्न करूया.
त्यांचे चिरंजीव रणजित आले, मला वहिनींनी फोन केला, मी मुद्दाम आलो. या सगळ्या आजच्या समारंभाला मनापासून शुभेच्छा. किती माणसं, त्याला काही महत्व नाही. एक माणूस जर रोप लावलं त्याचं झाड होतं, आणि ते झाड होताना मी बघितलेलं आहे. माझ्या घरातल्या भांडीकुंडी घासणाऱ्या बायकांच्या मुलांना सुद्धा मी नोकरी लावली आणि त्यांना घरं दिली. ती म्हणे साहेब आम्हाला कशा पाहिजे, घे तुला काय करायचं, कशा पाहिजे असं कुठं कर्ज. घर माझं प्राधिकरणाचं, कर्ज पिंपरीचं जो महामालिकाचं त्याला दिलं. आता त्या घराची किंमत 3-4-5 लाख रुपये. अशी माणसं भेटतात. दत्ता शिंदेंनी रोप लावलं पुन्हा क्लबच्या मैदानावरती, ते हळूहळू विकसित झालं. यावेळी तुम्ही करा. शेवटी कसं असतंय, जो दिसतो त्याचं नाव लोक घेतलं असतं, पण काही लोक मागं असतात. या देशाचं स्वातंत्र्यामुळे अनेक स्वातंत्र्यांनी खर्ची पडले तेव्हा देश स्वतंत्र झाला. तसं या ऑलिम्पिक क्रीडापर स्पर्धामध्ये शरदराव पवारसारखा एक महान माणूस आजही आपल्यामध्ये आहे, की ज्याला खेळाचं ज्ञान आहे, खेळाची आवड आहे, आणि खेळाविषयी तो काही करू शकेल. त्यांच्यात कानावर तुम्ही घाला. या समारंभाचं वर्णन करून मी नक्की सांगेन. आपण सगळ्यांनी मला बोलावलं प्रेमानं, त्याकरता मी आपण सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपण विशेषतः लक्ष घाला, कारण तुम्ही जर लक्ष घातलं तर हे चालेल. आजमबाई माझे मित्र आहेत, इथली सगळी मंडळी जी मेयर वगैरे आहेत, आमदार आहेत, ती माझीच मुलं आहेत. विलासरावजी लांडे असू द्यात, संजोग वाघेरे असू द्यात, आजमबाई पनसरे असू द्यात, किंवा लक्ष्मण जगताप असू, ही सगळी आमची मुलं आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला अभिमान वाटतो. ज्या मुलांना मी कबड्डी खेळताना बघितले, ती मुलं आज राजकारणाच्या मैदानावर चांगल्या रीतीने खेळतात. त्या दत्ता शिंदेंच्या स्मृतीला अभिवादन करतो. आणि मला आपल्या सगळ्यांच्या परवानगीनं आपण जायची परवानगी दिली तर मी आपल्या सगळ्यांचा आभार राहीन. धन्यवाद सर. 2 मिनिटं या ठिकाणी या ठिकाणी इंग्लिश खाडी पोहून गेलेली आणि असे अमोल आढावजी या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर मी पाटील सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. जगातील 7 समुद्रापैकी 5 समुद्र पोहून गेलेले आणि टाटा मोटर्समध्ये दररोज 8 तास म्हणजे सर्व्हिस करणारा हा अमोल आढाव असा मुलगा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आजही तो सर्व्हिस करतो आहे आणि स्वखर्चानं 5 जगातले 7 समुद्र पार केलेले आहेत आणि 6वा समुद्र जे आहे ते पार करणार आहे ऑगस्टमध्ये. माझी मुलगी आहे ती सागरकन्या कदम नावाची मुलगी, माझ्या तलाट्याची मुलगी आहे, तिने सगळे सागर पार केले. बरोबर आहे, स्वप्नाली तिच्या असते बाग गेल्या वर्षी झाला. सत्तर माझी बरीचशी मुलं ती सागर पण गेले, सातारची 7 मुलं. त्याचबरोबर क्रीडा संघटनेमध्ये काम करणारे माननीय शैलेंद्रजी पोतनीस या ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्यांनाही विनंती करतो की त्यांनाही सन्मान घ्यावा. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या ज्या जी पायलट प्रोजेक्ट म्हणून ज्या शाळेने आम्हाला सहकार्य केलं, असे शाळेचे शिक्षक माननीय राहुल गवळी या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांचाही सन्मान मान सरांच्या हस्ते. त्याचबरोबर आज गेल्याच वर्षी ईश्वरी म्हात्रे ही जी नॅशनल स्पर्धेमध्ये नॅशनल लेवलला गेली, तर अशा ईश्वरी म्हात्रे यांचाही सन्मान माननीय श्रीनिवास पाटील सरांच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी नॅशनल खेळाडू त्याचबरोबर आजच्या या आपल्या जो अंक दिसतोय, तर त्या क्रीडाविद महाराष्ट्राचे संपादक माननीय श्री बांदल साहेब या ठिकाणी. सर्व कार्यक्रम होण्याचं एकमेव माध्यम ज्या आम्हाला ह्या वयातही खूप पॉवरफुली आम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात, अशा माननीय आशाताई शिंदे यांचा सत्कार माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. मला क्षमा करा,
या टेनिस प्रकल्पाला आणि टोटल नर्सरी क्रीडा नर्सरीला जे पहिल्या स्फूर्तीने आहे त्याला मदत करणारे माननीय श्री सेन सर यांचा सन्मान माननीय राणा साहेब यांच्या हस्ते करूया आणि राणा सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मी राणा सरांना विनंती करतो की आपण आपले राणा सरांचा मी 2 मिनिटं परिचय करून देतो. आपल्याला जसपाल राणा सगळ्यांना नाव माहिती आहेत, त्यांचे वडील आहेत, स्वतः त्यांनी जसपालला तयार केलेले आहेत आणि उत्तराखंडचे स्पोर्ट्स मिनिस्टर ते राहिलेले आहेत आणि आता उत्तरांचलमध्ये ते स्वतःची अकॅडमी शूटिंगची चालवतात. क्रीडा भारतीच्या एका शिबिराचे ते वरिष्ठ मार्गदर्शक आहेत. आज त्यानिमित्ताने बीकॉममध्ये आले होते आणि खास आपल्या या कार्यक्रमासाठी इथं आलेले आहेत. त्यांच्यासारखं ज्यांनी जग बघितलं आहे स्पोर्ट्समधलं ती व्यक्ती आज आपल्या इथं उपस्थित आहे. त्यांचं मार्गदर्शन त्यांनी करावं असं नमस्कार. आप सब लोगों को इतिहास हमारे चले गए श्रीनिवास जी और ओलंपियन हमारे साथ में बैठे हुए हैं बालकृष्ण मुकोटकर जी, जिन्होंने 64 ओलंपिक्स में कई बच्चे आप लोग पैदा भी नहीं होंगे पार्टिसिपेट किया है और देश का नाम ऊंचा किया है. डॉक्टर संजय आपे जी जिनके माध्यम से हम यहाँ पे आए हैं, आदरणीय श्री कोठारी जी, मिस्टर रंजीत जी, श्रीमती सिंधे जी और भगवान जी जो कोच हैं और आप सभी यहाँ पे खेल से जुड़े हुए सभी भी खेल प्रेमी, हम लोग यहाँ पे एक राष्ट्रीय स्तर पे चिंतन हुआ कि सरकारें तो जो कर रही है लेकिन उस वो पूरा नहीं है. जो सरकार कर रही है, भारत सरकार कर रही है, वो खेल के लिए पूरा नहीं है. चाइना ने देख लीजिए, जब उनके मेडल नहीं आ रहे थे तो उन्होंने बंद कर दिया, ओलंपिक में जाना बंद कर दिया और एक 12 साल का एक पैकेज दे करके आज जो अमेरिका को चुनौती दे रहे हैं. हमारे यहाँ ऐसा कोई सिस्टम नहीं है सरकार का. हम लोग एशियन गेम, कॉमनवेल्थ गेम, ओलंपिक में एक महीना पहले रोते हैं, प्रेस भी रोती है और खिलाड़ी भी रोते हैं, सरकार भी रोती है कि हम ये ले आएंगे, सो ले आएंगे. उसके बाद आते हैं 1-2 मेडल, उसके बाद एक महीने तक फिर रोना शुरू कर देते हैं और 4 साल सोए रहते हैं. तो हमारी स्थिति यह है भारत की और इसकी वजह से हम लोग बहुत पीछे हैं, स्पोर्ट्स में बहुत पीछे हैं. अब उन सारी चीज़ों को देख करके ही अगर हम रोना रोते रहें तो हम कुछ नहीं कर सकते. बहुत अच्छा है जैसे डॉक्टर साहब ने शुरू किया है, आप कर रहे हैं. हम लोगों को अपनी स्थिति जहाँ पर है हम वहीं से उठाएँ, अपने बच्चों को उठाएँ. ये पेरेंट्स का रोल है. जैसे जसपाल की बात करते हैं, मैं तकरीबन 40 साल से शूटिंग कर रहा हूँ, सिखा रहा हूँ. अभिनव बिंद्रा है, चाहे गगन नारंग है, चाहे ये विजय है, जसपाल है, ये सब हमारे प्रोडक्ट्स हैं. मैं इंडियन टीम का कोच भी हूँ और ज्यूरी में भी जाते हैं ओलंपिक्स में और यहाँ पे कई बार ये बालावाड़ी में आपकी शूटिंग रेंज है वहाँ पर कोचिंग के लिए आते हैं हम लोग. तो मेरा अपना यह है कि जसपाल है, चाहे अभिनव बिंद्रा है, चाहे विजय है, गगन नारंग है, ये सरकार के प्रोडक्ट नहीं है. सरकार ने नहीं तैयार किए इनको, ये अपने आप तैयार हुए और सरकार अब क्रेडिट ले रही है जब फॉरेन कोच आ जाएंगे. तैयार हमारे किए हुए हैं ये लोग. ऐसे ही आप सब लोग कर रहे हैं छोटी छोटी जगहों पे. मेरा तो ये कहना है, ये बहुत बड़ी बात है. सरकार ने छोटा बहुत सुविधाएं दे रखी है, लेकिन खिलाड़ियों से भी मेरा कहना है कि आप लोग थोड़ा बात सुन लें कि खाली बैठ करके खेलने से कुछ नहीं होगा. जब तक आपके साथ में ओलंपियन हैं, हम लोग आए हैं, जब तक हमारी बात को नहीं सुनेंगे, मोटिवेट नहीं होंगे, मेंटल ट्रेनिंग नहीं लेंगे, आप कहीं ना कहीं पिछड़ते चले जाएंगे. आज आप कहीं भी नहीं हैं, आप सिस्टम में कहीं भी नहीं टिकते हैं. जहाँ बाहर विदेशों में जो सिस्टम डेवलप कर रखा है स्पोर्ट्स का, उसके आगे हम कहीं नहीं हैं. लेकिन ऐसा भी नहीं है कि हम मेडल नहीं ला रहे हैं. वो लोग सुपर जेट से जा रहे हैं, हम बैलगाड़ी से जा रहे हैं, फिर भी मैं देख रहा हूँ ये अभी इन्होंने समुद्र में कोई रेस लगाई होगी. तो ये बहुत बड़ी बात है, आपके बीच में से और मार्च में से निकलना. मेरा तो यही है कि जो बच्चे हैं, पेरेंट्स हैं, वो थोड़ा चिंता करें. आज हिंदुस्तान की अगर स्कूल जाने वाले, कॉलेज जाने वाले बच्चों की अगर स्थिति देखें तो 90% बच्चे मेडिसिन के द्वारा, पहले माँ दवाई देती है, गोली देगी या सिरप पिलाएगी, तब स्कूल भेजते हैं. उसका रीज़न ये है कि हमारा बच्चा या तो स्कूल में है, स्कूल से आएगा तो ट्यूशन में है, ट्यूशन से जाएगा तो टीवी में है. तो जो उसको खेलने का समय है, जिससे उसका शरीर का विकास होना है, डॉक्टर साहब अभी वही बात कर रहे थे, जिससे शरीर का विकास होना है, वो विकास रुक गया. और उसका रीज़न ये हुआ
कि ना तो हम अच्छे खिलाड़ी दे रहे हैं, ना हम अच्छे सैनिक दे रहे हैं, ना हम अच्छे अधिकारी दे रहे हैं, और एक धीरे धीरे ये देश जो है बहुत ही हम दयनीय स्थिति में आ गए। तो मेरा यही कहना है कि जहाँ पर भी जो बच्चा, कोई ज़रूरी नहीं एक बच्चा पढ़ने में बहुत अच्छा नहीं है, लेकिन उसको मार बांध के आप डॉक्टर बनाने की कोशिश करोगे, इंजीनियर बनाने की कोशिश करोगे, तो कुछ नहीं बनेगा, वो जरूर इतना जरूर करेगा कि आत्महत्या कर लेगा। और ये केस रोजाना हो रहे हैं, इसलिए अगर बच्चा कोई खेल में आगे उसको बढ़ने दो ना उसी में। हमने जसपाल की बात करते हैं, सेंट स्टीफन कॉलेज में पढ़ता था, एक बार उनके प्रिंसिपल ने बोला कि अटेंडेंस लगाओ यहाँ पे, मैं अटेंडेंस को नहीं लगा सकते हैं, ओलंपिक में मेडल लाना है, एशियन में लाना है, कॉमनवेल्थ 3-3 मेडल है, एशियन गेम में हैट्रिक बनाई उसने, पीटी उषा के बाद उसी की 3 गोल्ड मेडल है, बोला फिर नहीं हम यहाँ एडमिशन देते, उसी समय वापस ले लिया। पढ़ाई में अगर हमारे स्पोर्ट्स में आगे बढ़ाया उसको बढ़ने दो ना उसी में आगे। मेरे ख्याल सचिन तेंदुलकर ने अभी तक हाई स्कूल ही कर रखा, आगे भी नहीं पढ़ा, उसके मुकाबले में कोई है क्या? पैसे के मामले में, नाम के मामले में भगवान मानते हैं लोग उसको। तो हम अपने बच्चों को टोटली, बच्चा नहीं पढ़ने में उसको स्पोर्ट्स में रुचि, करने दो उसको स्पोर्ट्स ही, उसको गाने में रुचि है जाने दो उसको गाने में, आ गया। तो ये सारी चीज़ों को देख करके अगर हम चिंतन करेंगे, एक जो मैंने बता रहा था, एक पूरे देश में चिंतन हुआ कि सरकार जो कर रही है उसके अलावा क्या करना। तो एक क्रीड़ा भारती एक नया संगठन खड़ा हुआ पूरे देश में, जिसकी आज हमारे यहाँ पे बैठक थी, जिसके चेतन चौहान जी जो क्रिकेटर है उसके राष्ट्रीय अध्यक्ष हैं, मैं उसका राष्ट्रीय उपाध्यक्ष हूँ, और एक पूरी टीम हमने 23 प्रदेशों में हमने अपना संगठन खड़ा कर दिया है, और बड़े लेवल पे काम हो रहा है। महाराष्ट्र में आप लोगों ने क्रीड़ा भारती का नाम सुना होगा, कई लोगों ने, बड़े ज़बरदस्त काम हो रहे हैं उसमें। हम यही कर रहे हैं कि बच्चों को, अभी आपने देखा होगा 18 फरवरी को एक पूरे देश में सूर्य नमस्कार हुआ, जिसकी बहुत मीडिया ने चर्चा भी की है, कई प्रदेशों में उसकी क्रिटिसाइज भी हुई है दूसरे लोगों ने। उस समय 5 करोड़ लोगों ने एक साथ 18 फरवरी को 5 करोड़ लोगों ने एक साथ सूर्य नमस्कार किया। उसका एक मैसेज ये है, वो हमारा पार्ट है, क्रीड़ा भारती का पार्ट है, कि हम कैसे देश के बच्चों को स्वस्थ रखें, कैसे हम छोटे छोटे बच्चों को स्वस्थ रखें। तो योग के माध्यम से, सूर्य नमस्कार के माध्यम से, एक बार बच्चा अगर 10 बार सूर्य नमस्कार कर लें सुबह उठ के, आप लोग भी, तो कुछ करने की ज़रूरत नहीं है, पूरे 12-13 आसन हो जाते हैं और आप स्वस्थ रहेंगे पूरे दिन भर के लिए। तो एक क्रीड़ा भारती एक नया संगठन शुरू हुआ, इसमें हम लोग ये कर रहे हैं कि जो प्रतिभाएं, जैसे टैलेंट है, हम इन टैलेंट्स को भी खोजेंगे। हमारा आदमी यहाँ पर भी है, क्रीड़ा भारती के लोग यहाँ पर भी आए हुए हैं, आप कोच है आप, हम उसको टैलेंट को खोजेंगे, उसको स्पॉन्सर दिलवाएंगे, उसको मुख्य धारा से जोड़ेंगे। हमारा कोई पैरेलल कोई काम भी नहीं कि ओलंपिक संघ के साथ में हम खड़े हो गए या हम किसी संगठन के अगेंस्ट में खड़े हो गए, हम खिलाड़ियों को मदद करेंगे। और ट्राइबल एरिया में या जहाँ माओवादी तैयार हो रहे हैं, जहाँ नक्सलवादी तैयार हो रहे हैं, वहाँ कोई सिस्टम नहीं है गवर्नमेंट का, वहाँ से उन बच्चों को पिकअप करेंगे, उनको स्पोर्ट्स में डालेंगे, उनको नेशनल तक लेके जाएंगे और उनको मुख्य धारा से जोड़ेंगे। जो बच्चे नक्सलवादी मूवमेंट में ज़्यादा जल्दी चले जाते हैं माओवादी, तो ये क्रीड़ा भारती का एक बड़े काम है और कई काम है। यहाँ पे हम जीजाबाई पुरस्कार देते हैं, जो अभी सब खिलाड़ियों को, तो आपने देखा ये सब खिलाड़ियों को ये आपने सम्मानित किया अभी, लेकिन इनकी माँ का आपको पता भी नहीं होगा, इनके पिताजी का पता भी नहीं होगा, किसी को नाम भी नहीं पता होगा। तो हम खिलाड़ियों के, जो हमारे खिलाड़ी अंतर्राष्ट्रीय स्तर पर पदक लाते हैं, उनके माँ और पिताजी को जीजाबाई पुरस्कार के नाम से सम्मानित करते हैं, राष्ट्रीय स्तर पर सम्मान करते हैं, क्योंकि देन तो उनकी है। जब ये नौ महीने पेट में था तब क्या कर रहा था, और 3 साल जब बाहर आया तो उस समय क्या कर रहा था, उस समय इसका कोई काम नहीं था, उस समय सारा रोल माँ का था, अपने दूध से अपने ब्लड से इसको 9 महीने पेट में रखा। उसके बाद 3-4 साल जब कुछ भी नहीं जानता था, आज तो बोल देते हैं ना बड़े होकर के, माँ तेरे को तो कुछ नहीं आता है, तो समझती नहीं है, तो माँ बोलती है कि जब तू नहीं समझता था तो मैं समझती थी, तेरे सिर में दर्द होता था तो मुझे पता चलता था, तो बोल नहीं सकता था तब मुझे पता चलता सिर में दर्द होता है। तो आज जनरेशन गैप भी हो गया, इन चीज़ों को भी समझना है, और वो हम बड़े काम कर रहे हैं क्रीड़ा भारती से। आप लोगों को भी संदेश है कि क्रीड़ा भारती का यहाँ पर हमारा हेडक्वार्टर भी है, पूना में हमारा हेडक्वार्टर क्रीड़ा भारती का, उस हेडक्वार्टर से जुड़ें और अपनी जो भी समस्याएँ खेलों से संबंधित जो भी समस्याएँ हैं उसको दें। और यहाँ पे शूटिंग की एक बहुत बड़ी एकेडमी भी है, गगन नारंग ने यहाँ पे बालावाड़ी में बहुत शूटिंग की एकेडमी, पूरे देश से लोग वहाँ आते हैं और वहाँ करीबन कोई 100-150 खिलाड़ी जो है परमानेंट, उनको स्पॉन्सर मिल जाते हैं,
बच्चे ओलंपिक के लिए तैयार हो रहे हैं। यहाँ पर पूना में भी हैं, दो तीन एकेडमी शूटिंग की हैं, शूटिंग में भी बच्चों को डाल सकते हैं। शूटिंग ये ऐसा स्पोर्ट है जिसने देश की इज्जत रखी है अभी ओलंपिक में, एथेंस से लेकर के कर्नल राठौर, अभिनव बिंद्रा, जसपाल राणा, गगन नारंग, विजय, ये सारे ओलंपियन हैं जिन्होंने मेडल लाए। और एशियन गेम में, कॉमनवेल्थ गेम में तो हमारे मैक्सिमम रिकॉर्ड है, मैक्सिमम मेडल लेके आते हैं। तो मैं आप सब लोगों को यही कहूँगा कि अपने बच्चों की प्रतिभा को पहचानें और जो बच्चे खेल रहे हैं उनको मदद करें, हम कहीं ना कहीं किसी न किसी रूप में, जैसे डॉक्टर साहब ने एक मिशन बना लिया अपना पैसा छोड़ करके, इनको कोई ज़रूरत नहीं थी, अपना डॉक्टरी कर रहे हैं, लेकिन इनको चिंता है कि कैसे स्पोर्ट्स मेडिसिन को हम कैसे लागू करें। आज सारी आगे जा करके आपको देखें डॉग टेस्ट होते हैं, वो दवाई आप सिर दर्द की दवाई भी खा लोगे, एनासिन भी खा लोगे, वो भी उस टेस्ट में आता है। तो पता ही नहीं खिलाड़ी को कि मैंने क्या खाना, बुखार आएगा तो उसने खानी है एस्पिरिन खानी है, एनासिन खानी है, और डॉग टेस्ट में आएगा वहीं से बाहर हो जाएगा। कई चीज़ें ऐसी जिसका पता नहीं, आप मेहनत करते करते पागल की तरह मेहनत करते रहो ना, लगे रहो यहाँ पे, एक छोटा सा डॉप टेस्ट हो गया आपको बाहर कर देंगे। तो इन सारी चीज़ों को भी, जो हमें मेंटल ट्रेनिंग चाहिए, जो मोटिवेशन चाहिए, जो स्पॉन्सर चाहिए, लोग तैयार बैठे हैं, बड़ी बड़ी कंपनियाँ तैयार बैठी हुई है, टाटा बिरला बैठे हुए हैं, पेप्सी कोको कोला बैठे हुए हैं, सहारा बैठे हुए हैं। आप अपना थोड़ा सा राज्य स्तर का प्रदर्शन तो करके दिखाइए, और वो प्रदर्शन करने के लिए बच्चे नहीं कर सकते हैं, इसके लिए समाज से लोगों को आगे आना पड़ेगा। आपने जो क्रीड़ा विद्यालय खोला है ज्ञान प्रबोधिनी, एक उदाहरण है यहाँ पे। आज हम गए थे, कल हमने देखा वहाँ पे तकरीबन 6-7 स्पोर्ट्स ऐसे हैं जिसमें 50-60 बच्चे नेशनल खेल रहे हैं, मेडल ले रहे हैं, खेल में ही लगे हुए हैं, और बच्चे के पसीने निकले हुए हैं। जब हम गए तो कबड्डी में बच्चे का पसीना निकला हुआ, मलखांब में पसीना निकला हुआ, रेसलिंग में पसीना निकला हुआ, एथलेटिक में पसीना निकला हुआ। जिस बच्चे का पसीना निकल जाएगा उसको दवाई की क्या जरूरत है, लेकिन आप बच्चे का पसीना नहीं निकलता, उसको छुई मुई की तरह आप सारे दिन भर स्कूल में रखेंगे या टीवी में रखेंगे या घर में रहेगा, तो बच्चे ने दवाई खानी है। तो मेरा यही निवेदन है कि बच्चों की तरफ ध्यान दें, और ये देश जो है, जो डेढ़ अरब तक पहुंचने वाला आबादी में चाइना के बाद, हम बहुत पीछे हैं खेलों में, स्वास्थ्य में भी हम लोग बहुत पीछे हैं, उसका रीज़न मैंने आपको बता दिया। हमको इस पर सोचना पड़ेगा। अपने घर पे टीवी बंद कर दो, क्या देखते हैं बताओ, कितने सारे सीरियल देख रहे हैं आप लोग, लेडीज जो है रात दिन लगे हुए हैं, एक बहू उधर चले गए, दूसरे भाई के साथ चले गए, दूसरे भाई की औरत दूसरे भाई के साथ चले गए, ये कुछ कल्चर है हमारा क्या, उसमें सारे दिन भर बैठ करके देखें, बंद करो, ये बच्चे भी उसी में लगे रहते हैं। बच्चों का करियर बनाओ, बच्चों के लिए आगे बढ़ो, ये सारी चीज़ें। मैं कई बार अभी हनुमानगढ़ गया था, मैंने यही बोला, मैंने कहा आप देख के आ रहे हैं, जितने भी ये सीरियल है इसमें कुछ भी नहीं है सीखने के लायक, बस परिवारों की तबाही है, इतना जरूर है। आप बुरा ना माने इस बात को, परिवार जो नहीं भी करना चाहते वो उन सारी चीज़ों में फंस जाते हैं, और बच्चे और जो है उसके बर्बाद हो रहे हैं। वहाँ जब मैंने भाषण दिया वहाँ पे जा करके हनुमानगढ़ में, राजस्थान में, दूसरे दिन बताया, फोन आया कि जो है 100 लोगों ने घर में टीवी के कनेक्शन काट दिए। कुछ नहीं है, मेरा यही निवेदन है कि बच्चों को आप आगे बढ़ाएं। हम एक पेरेंट्स के नाते भी बोलते हैं, जसपाल राणा को जब वो 4 साल का था, 5 साल का था, हम दौड़ा के ले जाते थे, नींद में ही दौड़ता था 5-5, 6-6 किलोमीटर। उस समय की हुई मेहनत आज काम आ रही है, आज ओलंपियन है, 3 ओलंपिक तो मैं भी उसके साथ खेल चुका हूँ, एथेंस में, अटलांटा में, चाइना में, और आज इंडियन टीम का कोच भी है। सारे अपना जो उसका एक्सपीरियंस है उसमें शेयर कर रहा, तो मैं डॉक्टर साहब का धन्यवाद देता हूँ, आपने यहाँ पे बुलाया, और माननीय भाई साहब का भी, जवड़ी जी का, और हमारे बीच में ओलंपियन है श्री साहब, आपको बहुत बधाई के पात्र है। आपका शरीर अभी 80 साल के हो गए, देख लीजिए, ताली बजा दे रहा इनके लिए, 80 साल की आयु में आप उस समय का कोट आज भी उन्होंने संभाल के रखा हुआ, ये होता फक्र, ये होता अपना देश का। जब वहाँ पे झंडा चढ़ता है ना ओलंपिक में, जब पदक आता और जब वहाँ इंडियन झंडा चढ़ता है ऊपर, तो एक धुन बजती है, राष्ट्रीय धुन, उस धुन के लिए आदमी पूरी जान लगा देता है कि वो धुन सुनानी है देश के लोगों को, तो राष्ट्रीय धुन सुनने के लिए। वैसे आपके बीच में है, प्रेरणा के स्रोत आपके बीच में है, मुझे थोड़ा जाना है, मेरी ट्रेन है अभी, तो मैं क्षमा चाहूँगा आप लोगों से, और बहुत बहुत बधाई आप लोगों को, बहुत शुक्रिया। सर को ज़्यादा गड़बड़ी है, हम सर के हाथ से शैलेंद्र पोतनी सर को कुछ टोकन ऑफ गिफ्ट देना है, मैं पोतनी सर को मैं बुलाता हूँ। उपस्थित सर्व खेळाडू मित्रांनो, आदरणीय
व्यासपीठ त्याठिकाणी राणा सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबर आपल्याकडे आपले अपक्ष सर मनोज देवळेकर सर उपमहापौर राजेंद्र सर आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. भारतामध्ये 2011 साली रोलबॉलच्या स्पर्धा या ठिकाणी पुण्यामध्ये झाल्या होत्या, जागतिक रोलबॉल स्पर्धा झाल्या होत्या. त्या जागतिक रोलबॉल स्पर्धा ह्या खेळाचा जन्म हा पुण्यामध्ये झालेला आहे आणि त्या खेळाच्या जागतिक रोलबॉल स्पर्धा या पुण्यामध्ये बालेवाडीमध्ये 2011 साली झाल्या आणि त्यामध्ये भारताला रौप्य पदक मिळालं. त्याचबरोबर त्यामध्ये जगातील 28 देशांनी सहभाग घेतला होता, 75 देश हा खेळ खेळत आहेत आणि याचा या खेळाचा जन्म पुण्यात झाला त्याबद्दल त्याला अभिमान आहे. मी या जागतिक रोलबॉल स्पर्धेतला खेळलेला अखिल पिल्ले या ठिकाणी उपस्थित आहे की रौप्य पदक त्यांनी भारताला दिलं होतं. मी त्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी ब्रोशर, या खेळाची सीडी आणि या खेळाचं एकंदरीत आपल्यासाठी एक स्मृतिचिन्ह म्हणून आपण रोलबॉलचा त्याबद्दल स्वीकार. मी या ठिकाणी सरांना विनंती करतो की सरांच्या हस्ते 2 सत्कार करायचे 2 सेकंड. मी पिल्ले यांना विनंती करतो की सरांच्या हस्ते आपण शाल आणि श्रीफळ. त्याचबरोबर या टेनिसमधील नॅशनल खेळाडू कौस्तुभ देवकर या ठिकाणी उपलब्ध झालेत, त्यांनाही विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर आम्हाला म्हणजे एक इंटरनॅशनल खेळाडूंच्या बरोबर क्लास घेण्यासाठी जे मदत करतात जे स्पोर्ट्समध्ये आम्ही ॲक्च्युली डॉक्टरांच्या क्षेत्रातली जी ॲक्टिव्हिटी आहे ते आम्ही स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव्हिटी हे करतो आहे. मिल्खा सिंग किंवा PT उषा यांचा क्लास ऑल ओव्हर इंडियातल्या इन्स्टिट्यूटला होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला मदत करतायत इंजिनियर श्रीयुत नाळे अमित नाळे साहेब. तर मी नाळे साहेबांना विनंती करतो की आपण राणा सरांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा. ते सॉफ्टवेअरमध्ये इंजिनियर आहेत, ते संपूर्ण इंडियामध्ये मिल्खा सिंगची मुलाखत प्रसारित करणार आहेत आणि त्याचबरोबर चर्चासत्रही घडवणार आहेत. तर असं मोठं काम आहे. त्याचबरोबर आम्हाला जे मदत करणारे माननीय हे जाहिरातीद्वारे माननीय मातेरे साहेब या संपूर्ण प्रोग्रामला त्यांनी स्पॉन्सरशिप दिली. मातेरे साहेबांचा सत्कार राणा साहेबांच्या हस्ते होता. त्याचबरोबर आमच्या योगाचं जे संघटन आहे बऱ्याच वेळा आम्ही हे केलं होतं की बाबा योगासाठी सिंगापूरला 1.25 लाख रुपये देतात. तर मी पांगारे सर या ठिकाणी नाही आहे तर ह्या ठिकाणी सुद्धा कसं आपण 1.25 लाख रुपयेसुद्धा आपले खेळाडू मिळू शकतील. मी असं एक व्यावसायिक हे गोष्ट आहे कारण काही लोकच फक्त पैसा मिळवतात आणि मोठे होतात. तर आपण या ठिकाणी योगाचार्य माननीय साहेबराव गारगोटे या ठिकाणी उपलब्ध आहेत तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार स्वीकारावा. त्याचबरोबर आता हे टेनिसचं खरं तर प्रशिक्षण मुलांचं होतं, सरांची खूप घालमेल चालू आहे की बा मी खेळू नाही तर शिकू नाही तर मी इथं कार्यक्रमाला बसू नये. तर मी सरांना राणा सरांना विनंती करतो की माननीय रणजित सर जे न्यूझीलंडवरून या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांचा ॲक्च्युली खूप म्हणजे तिथं प्रशिक्षणामध्ये भरपूर पैसे मिळतात परंतु ते सगळे पैसे बुडून या ठिकाणी उपलब्ध झालेत. मी राणा सरांना विनंती करतो की रणजित सरांचा त्यांनी स्वीकार सन्मान करावा. त्याचबरोबर या आमच्या या परिसरातील नगरसेवक आणि महापौर उपमहापौर सॉरी तर त्यांचं वेळोवेळी आम्हाला त्यांची खूप मदत असते. तर मी उपमहापौरांना विनंती करतो की राणा साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत. तर उपमहापौरांना विनंती करतो की राणा साहेबांचा सत्कार करा. ते वेगवेगळ्या आमच्या योजना ज्या असतात तर त्या सरकारी स्तरावरती एक घेतात. तर ह्या जे टेनिस संकुल आहे त्या संकुलाला आमची मागणी आहे की बा दत्ताजी शिंदे यांचं नाव त्या ठिकाणी मिळावं. तर मी राणा सरांना विनंती करतो
कि दत्ताजी शिंदे यांचं नाव त्यांनी देण्यासाठी प्रक्रिया घडवावी, मदत करावी यासाठी मी राणा सरांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करा उप महापौरांचा. धन्यवाद राणा सर, आपण भरपूर वेळ दिला आम्हाला आणि आमचं आपने कोई बात ऐसी बोली होगी जो आपको अच्छा नहीं लगा उसके लिए क्षमा करना, लेकिन ये मेरी पीड़ा है एक ओलंपियन खिलाड़ी के पिता की और एक नेशनल कोच की और एक स्पोर्ट्स मिनिस्टर की पीड़ा है कि सरकारें जो कर रही है वो पर्याप्त नहीं, हमें करना चाहिए, समाज के लोगों को करना चाहिए जैसे आप सब लोग कर रहे हैं. बहुत बहुत धन्यवाद आपको. या ठिकाणी मी या आजच्या आपल्या उपमहापौर माननीय श्रेष्ठ सर यांना विनंती करतो की आपल्या या परिसरातील ऑलिम्पियन माननीय आपोटकरांचा सन्मान त्यांनी करावा. आणि खरं तर ऑलिम्पियनचा सन्मान हा यथोचित होत नाही किंवा त्यांचा सन्मान रेग्युलरली केला जात नाही, तर त्यांच्या नावाने ज्या क्रीडा स्पर्धा होतात, कमीत कमी महापौर चषक ज्या स्पर्धा होतात, तर त्यांच्या नावाने व्हाव्या. भले ते कोणता पैसे मागत नाही, त्यांचे स्वतःचे फ्लॅट आहे, त्यांचा मुलगा 3 राज्यामध्ये चांगला इन्कम कमवतं, परंतु तर मान तरी कमीत कमी द्यायला पाहिजे तर राजकीय लोकांनी. मला असं सांगायचं डॉक्टर आवायला की याच्यानंतर मला कधीही नारळ आणि सन्मान मेहरबानी करून तुम्ही देऊ, एखादा गुलाबाचं फुल दिलं तर फार चांगलं. त्याचबरोबर आमच्या या क्रीडा पिंपरी चिंचवडमध्ये क्रीडा वार जे असं पसरवतात आणि इन्फेक्शन करतात क्रीडा संदर्भात, असे माननीय देवळीकर सरांचा सन्मान माननीय उपमहापौरांच्या हस्ते व्हावा. आणि या ठिकाणी ज्युनियर म्हातारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान व्हावा, कारण ते खरंतर क्रीडा क्षेत्र कारण त्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी खूप मोठे घडण या ठिकाणी घडवतोय आणि ते सुद्धा त्यांच्या मुलीला स्पेनमध्ये त्यांनी पाठवले. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या संघ संजयजी मंगोडकर यांचाही सन्मान माननीय उपमहापौर करतील आणि उपमहापौरांना थोडासा वेळ कमी आहे तर त्यांनी दिलेला वेळ दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद मानतो. आणि ओके सर, मला मी अकोटकर सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. मार्गदर्शन करायचं मला म्हटलं म्हणजे मला एकदम माझे दिवसच आठवतात आणि इथे जेव्हा मी आलो तर ऑलिम्पिकला 1 करोड रुपये फलाना फला काय काय मिळतात, तर मला असं वाटते काय रे तू आता का नाही तयार झाला असतं, तुला जर बहुते सगळं मिळालं पाहिजे. आणि खरं म्हणजे इथं आपण उभं राहिलं तर आपली व्यथा सांगायला आपण उभं राहायला नको, पण हे जेव्हा सगळं मी ऐकतो तेव्हा मला माझी व्यथा सांगावीच लागते. कारण तुम्हाला कधी विश्वास वाटेल का एक ऑलिम्पियननी 1980 मी 1600 रुपयावर पुण्यामध्ये नोकरी करत होतो. 1600 रुपये किती 1600 रुपयात मी नोकरी करतो, पण मी खेळाडू असल्याने मी कधी कुणाला बघत नाही की सर मला मदत करा की मी असं वगैरे आहे. आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि दुसरं संघटक मला असं वाटते पैशाने काही खेळाडू तयार होतील हे पैशाने खेळाडू तयार होत नाहीत. खेळाडूंना जसा उत्साह द्यायचा तर खेळाडूवर जरा चाबूकसुद्धा कुणाला तरी असला पाहिजे. आरोग्यातही मी समजता का खेळाडू कुठल्या खेळाडूचं डोकं जरा जिथं आहे जास्त वाढायला नको, हेसुद्धा याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण की मला आठवते एकदा हॉकी प्लेअर कोणी म्हटलं की आम्हाला इतके पैसे भेटले तर आम्ही खेळणार नाही, अशा लोकांना मला वाटते रस्ता दाखवायला पाहिजे, तर खरे खेळाडू आपल्याला भेटतील. आणि हे जे तुम्ही खेळाडू बसल्या, खरंच अशा संस्था नव्हत्या, असा पैशाचा हे नव्हता, लोकं किती तुमच्या पाठीशी आहे बघा, तर तुम्ही कराल तर तुम्हाला निश्चित यश येईल. आणि सर बसलेले आहे ज्यांच्यासमोर मला जास्त बोलता नाही त्यांना मी तर रिक्वेस्ट सर मला लोकांसमोर बोलायला लावा, म्हणजे माझ्या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहे मी
बोलू शकेन तो मैं आता स्पोर्ट्स तो नहीं बोला प्रैक्टिस कराव लगना है आना तुम्हें डॉक्टर आवड़े ज्यादा मुझे खर सन्मान आने को मैं बोलव ना मैं थैंक यू धन्यवाद। यानंतर मैं म्हात्रे साहबान विनंती करते कि आप अपल मत व्यक्त कर एक मिनट यानी रंजित सरान मी विनंती करते कि आप सन्दर्भ जी टोटल यठिकाण मार्गदर्शन कराव सरासरी मराठी तुम्हें बोलता ना मैं मैं यहाँ तुम तो पुस्तक वाचल दत्ताजीबद्दल आज ये श्रीनिवास साहबानीसुद्धा बोल खरखर ही वॉज ग्रेट मैन आम्हाला त्याचा अभिमान है दत्ताजीबद्दल। दोनों मिनटांत मुलांना सर प्रशिक्षण देना है रंजीत सर तो मैं सरांना विनंती करते कि आप मनोगत व्यक्त करा पुढे। अच्छा मी थोड़ा घाईत आहे मला ही निघायचं। थैंक यू वेरी मच। फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर वाले रिस्पेक्टेड गेस्ट इट्स अ प्लेजर बीइंग हियर। I've come to India after a long time. Okay, it was everything was planned. At the last minute, माझी जी आई माझ्याशी बोलणं झालं होतं फोनवरती की असं असं बाबांच्या नावाचं करायचं नाव द्यायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे काय असेल तर माझी मदत असेल तर मी आल डू इट. ती म्हणली मी डॉक्टर अरोयांशी बोलतो मला ॲक्च्युली माझ्या टेनिस टीमला घेऊन आज सपोज टू गो फॉर टुर्नामेंट मी तेही केली. डॉक्टरांना मी फोन केला आईनी ॲक्च्युली फोन केला आणि की असं असं तुम रणजितचा इंटरेस्ट आहे की काही त्याला मदत हवी असेल तर ही डू इट. तर बोलण्याजाना मी लगेच त्यांना फोन केला की असं असं आय एम क्वाईट इंटरेस्टेड की काही मदत तुम्हाला लागत असेल माझ्याकडनं तुम्ही करतो. डझंट मॅटर वॉट श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास काकाने जे एक शब्द त्यांनी सांगितला आय डोंट नो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज नॉट हाऊ मेनी पीपल आर देअर. एक माणूस असेल it is still important for me. It is important that at least whatever 40-50 people are there who are here to listen to me. Don lahan mula baslet I can see the interest in them. Magaji mugal whether my family members or friends or you know coaches, some people over there maybe they're not interested, maybe that's what it is not important for them. Theek hai, but whoever is here, whoever is here to listen, what is success? Success is a state of mind. Okay, eventually whatever you know Dr. Avani or you know all respected people whoever has said the bottom line is what anything is possible if you believe in it. Yeah, I really respect what you're doing you know because of your profession to be in a country like India. Again me swatahi Indian as I live in New Zealand. I'm a high performance coach. I coach some of the best kids in the country. But still, for me, it is a passion. Me ikada, me asamana thank me ikada. I'll sit and talk with anyone other. Because for me, je maja aai vadlani shikala hai, ki doesn't matter how much money the kid's parents have. Ekda to kodra te ala, to Birla chai mulga asu shikel, wo to Ramu te Gangu bhai cha mulga asu shikel. Ta dogha mulana tu kadhi hi same treatment age. A lot of coaches I've seen in my entire life as a tennis coach, that doesn't happen. ज्याच्याकडे पैसा त्याची हाजी आहे नॉट इन माय बुक्स बिकॉज आय एम अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन अँड दॅट इज अ फिलॉसफी पीपल हु नो मी आय हॅव ऑलवेज फॉलोड दॅट अँड दॅट इज वॉट माय फादर हॅज टॉट मी अँड दॅट सेम थिंग विच इज गिव्हन मी अ लॉट ऑफ रिस्पेक्ट इवन ओव्हरसीज आय एम द ओनली इंडियन कोच इन न्यूझीलंड. पीपल आर स्केर्ड ऑफ मी बिकॉज आय एम व्हेरी गुड अँड आय एम प्राऊड टू बी अन इंडियन. ठीक आहे. And I said that 2 years ago, me jeva Delhi la, I was the Junior Davis Cup captain for New Zealand. There was a lot of jealousy. Arre, ha, Indian ala, like, you know, he's from New Zealand. But no, I didn't change my attitude. I speak in English because my thinking is in English. Me ajuni Marathi bolto, fakta aishi ki maja, you know, sasu sasrinchi bolla tar Marathi madhe bolto. Maje mehune aad dohune, I always speak to them in English. Maji mula aad dohun. Okay. It doesn't mean that I'm showing up. That is. My thinking, माझं शिकवणंच इंग्लिशमध्ये आहे. सो देअर वन आय यु नो दे इंट्रोड्यूस मी सेड वेल दिस इज अ कोच ही इज अ कीवी फ्रॉम न्यूझीलंड
I said, no, I'm an Indian from India, from New Zealand. In my heart, I'll always be an Indian. And that is one of the reasons I've come. Lokana ikada 10 minute kute lagnal jayche kute he jayche. Everybody gives a lot of advices, but who actually does? I've traveled 23 hours to be here. Okay? There could be 10 kids on the court, but for me that is important. There could be 200 kids. What lol? I'm not Meeta Mullana Paila Jiswangila. I'm not here to teach you. You are here to learn. There's a difference. If you understand the meaning, you would get it. Yes, sir. Right, sir? Yeah, yeah. Learn from me. Ask me questions. Even when I coach some of the kids, ask me. But one thing always remember, and you should also remember, kids, Einstein's mother was also smarter than Einstein at one point. So just because a small kid is a kid doesn't mean he's not smart. So always have an open mind. As parents, sometimes you have to listen to what the kids. Okay. Apart from that, I'm really glad to be here. You know, tennis players, well done. You know, how was your match today? Good, I won. Very good. Congratulations. Okay. You know, coaches, I forgot the name, Shashi, no. Sagar, there are a lot of good coaches around. And I feel, Kimi, after Dr. Avanchi, I'm here for a short period of time, but I'm here, tumcha jo prakalpa hai, kya mantra, barak lo, Marathi sa shabda. Shabda avgada, ta apan apar lai. Barabar hai na. So, maza support, it's 100% support. Coaches na ki, I think coach education, whether it is tennis, kutlahi field madha, coach education is a must. Okay? Tumhi kutla doctor kada jata. Ta doctor ni, kya mantra, bribe, kya mantra tar, bribe la hua shabda kaya? Lats. Lats di unhe karun to doctor banla. And to kasa hai, manche, with a what a connection to the sala doctor. But is he always going to be a good doctor? No. When it comes to diagnosis and treatment, he cannot. But a good doctor can give you life, and a bad doctor can kill you. Similar thing, whether a good coach can actually make your life, and a bad coach will absolutely destroy you. I've seen it with my own eyes in all these years. It is not because the coaches want to teach you the wrong things. Knowledge. Parents, garizan, are tu asak hai, asak kar, tasak kar. Does it really mean that I wouldn't mulana white shikotil? No. It is a lack of knowledge. One of the parents, Majakada, I'll give you an example. She's a very good player. Her name is Brooke. So I was coaching. In within 5 minutes, I looked at the floor and I said, Brooke, stop. What have you done? She asked me, she said, no, nothing, I'm fine. I said, no, you have changed your forehand, there's something wrong. This was not what you're doing yesterday. I said, no, okay, well, then you go and sit down because the worst thing anyone can do is lie. And she said, well, actually, my mom. Okay. I said, okay, what did your mom tell you? Well, my mom actually wanted me to top swing this way. I said, okay, well, tell your mom to take the racket and start coaching from tomorrow. Do I tell her how to make mutton biryani? No. Do I ask her how to make roast? No. So, parents, as an advice, like I always say, trust your coaches. And coaches, please try to upgrade your knowledge, because it is not how you play is important. It's what is the knowledge? Like I always say, good teaching is not about how good a tennis player or any other player you are, or how much knowledge you have the game. Good teaching is what you know, and what you teach is finally absorbed and implemented by the kid. Okay? I'm here for a short period of time. I'm open to, you know, talk with the kids, any questions they have, or coaches. Thank you for having me. Dr. Awaz on the phone as usual. Busy guy. Thank you very much. It's a privilege, sir, to be in your thing. Thank you very much. धन्यवाद सर या ठिकाणी
सरांचं ज्या वेळेला आता भरपूर चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात, पण ज्यावेळी पहिले फो बोलायचे त्यावेळी मला समजायचं नाही त्यांच्याशी, मी मराठी बोलायचं ते इंग्लिशमध्ये बोलायचं, मला इंग्लिश चांगलं समजतं, मी बोलूही शकतो, पण ते आपले जे विचार जे सरांनी सांगितले ते इंग्लिशमध्ये विचार करतात, मी मराठीमध्ये विचार करतो, त्यामुळे मी चांगलं मराठी बोलू शकतो, त्याच्यामुळे आमचं असं त्रांगडं काहीतरी व्हायचं की ते इंग्लिशमध्ये मी मराठीमध्ये, ते समजायचे का नाही मला काही कळायचं नाही, परंतु सगळ्या त्यांनी म्हणजे टोटल ही जी सिस्टीम राबवली आम्ही एक प्रा ह्या ठिकाणी भरत वालेकर म्हणून त्यांनी आम्हाला भरपूर ह्या प्रोग्रामला मदत केली, त्यांचं स्वतःचं असं टेनिस कोर्ट आहे, त्यांनी सरांचं येणं जाण्याचं म्हणजे मला खूप बर्डन होतं की सरांची व्यवस्था कशी करायची, आज न्यूझीलंडमध्ये तुम्हाला माहीत नसेल माथेरानपेक्षाही चांगलं वातावरण ऑकलंडमध्ये आहे, आणि इथं एवढी गरमी असूनसुद्धा म्हणजे हजारपट खराब वातावरण म्हणता येईल, त्याच्यात त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं, तर या ठिकाणी आणि मलाही ॲडजस्ट करून घेतलं, सर्वांनीही घेतलं, आधीची फ्लाईटच नव्हती तर थांबायलाच लागली, तर थँक्यू सर, यानंतर मी मनोज सरांना विनंती करतो की या ठिक त्या तत्पूर्वी या आम्हाला जे पायलट प्रोजेक्टसाठी मदत करतात अशा या शाळेच्या प्राचार्या माननीय प्रज्ञा सोनवणे या ठिकाणी उपलब्ध झाल्यात, तर मी देवळे अकोटकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचा सत्कार करावा. मला हेच पाहिजे होतं की मला वाटते जे आमच्या लोकांचा तुम्ही स्वागत करताना तर शाळेतले जे प्राचार्य वगैरे त्यांचा सुद्धा सत्कार केला पाहिजे, जेणेकरून त्याच्यात असं वाटतं की माझे विद्यार्थी आणि आपले जितके प्रोजेक्ट आलेले आहेत खरं म्हटलं शाळेतले स्पोर्ट्स जर सुधारले ना शाळेतल्या स्पर्धा सुधारल्या ना तर एकदम आपल्या हिंदुस्थानामध्ये एक वेगळं चित्र होईल आणि मला खूप आनंद होत आहे तुम्हाला स्वागत खरं पहिल्यांदा मला खूप आनंद आहे, मी नेहमी यांना सरांना म्हणतो बाबा आमचा स्वागत करा, पण शाळेतले जे प्रिन्सिपल हेडमास्टर्स त्यांचा तुम्ही स्वागत करा, त्यांना वाटलं पाहिजे की अरे बा म्हणून ते अधिक इंटरेस्ट घेतील आणि अधिक चांगले खेळाडू आपल्याकडे, असं नाही थँक्यू धन्यवाद सर. या ठिकाणी संपूर्ण म्हणजे सरांचं आता माजवळीकर सरांचं भाषण सुरू होण्यापूर्वी मी एक छोटं रिक्वेस्ट करतो, मातेरे साहेब खरं तर ह्या बोलायचं नाही, या ठिकाणी संपूर्ण ह्या परिसरातील कसं राहतं की दानशूर व्यक्ती म्हणून आहेत, तर आमचे जे प्रोजेक्ट आहे 100 शाळेपर्यंत आम्ही काही जास्त मागणी नाही करणार, परंतु काही मागणी करायला त्यावेळेला त्यांनी सहकार्य ठेवा असं मी विनंती करतो आणि देवळेकर सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय भाषण करा. माजी ऑलिम्पियन एक साध्या सगळ्या कार्यक्रमाला कायम खंबीरपणे पाठीशी उभे राहणे मातेरे सर, खास न्यूझीलंडहून आलेले रणजित सिंग, एका रविवारच्या संध्याकाळच्या अशा रम्य प्रसंगी आपण सगळे बसलेलो आहोत आणि खूप चांगला आजचा योग हा घडून आलेला आहे. मी सर्वप्रथम डॉक्टरांच्या मनातलं जे या सगळ्या कार्यक्रमामागचे 2-3 हेतू होते थेट त्या 1-2-3 गोष्टींबद्दलच बोलतो, कारण वेळ खूप झाला आहे, अनेक जणांनी चांगलं वक्तव्य केलेलं आहे, म्हणजे पाटील साहेबांनी ही सगळी नगरी उभारताना या सगळ्या सुविधा उभारताना त्यांनी बिल लावलं हे सगळं, त्यामुळे ते बिल लावताना काय मनात होतं आणि आता आज थोडा आनंद होतो आहे कारण इथं सगळं खेळताना दिसतं आहे, अधिक आनंद होईल जेव्हा याच्यातनं ऑलिम्पियन घडतील तेव्हा, असं त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं आहे. राणासाहेबांनी स्पोर्ट्सबद्दलचं खूप सगळं मार्गदर्शन केलं त्यामुळे करण्यासारखं तसं काही फार राहिलेलं नाही, पण डॉक्टरांच्या मनातला जो मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की तो स्पोर्ट्स फील्डसाठीचा खूप महत्त्वाचा त्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे, सगळ्यात पहिलं म्हणजे दत्ताजी शिंदेंचं नाव याला द्यायचं त्यांनी जे मनात आणलं आहे आणि प्रशासनाकडे प्रस्ताव ते देत आहेत, त्याला मी पिंपरी चिंचवड क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं आणि सर्व क्रीडा क्षेत्रातल्या आमच्या पिंपरी चिंचवडमधल्या नागरिकांच्या आणि क्रीडा शिक्षकांच्या वतीनं त्याला पाठिंबा दर्शवतो, जरूर ते व्हायला पाहिजे कारण मुलांच्या समोर जर असे आदर्श नसतील तर त्याशिवाय मुलं घडणार नाहीत, आणि उगाच लांबचे इकडचे तिकडचे जगातले आदर्श बघण्यापेक्षा आपल्या घरचे जे आदर्श आहेत ते पहिले असायला पाहिजेत, त्यामुळे या दत्ताजी शिंदेंचं जरूर नाव यायला देण्याचा मी पाठिंबा व्यक्त करतो. ही जी त्यांनी नर्सरीची कल्पना मांडली आहे मला असं वाटतं की आपण स्वप्न सगळेच बघतो, मीसुद्धा ऑलिम्पियन घडवायच्या स्वप्नाने तिथं पिंपरी चिंचवडमध्ये आलो आहे, क्रीडा शिक्षक म्हणून सुरुवात केली, एक स्पोर्ट्स अकॅडमी केली आणि ऑलिम्पिक कसं घडतं याचा अभ्यास करत चाललो आहे आणि एक स्पोर्ट्समध्ये कसं
असं माझं गेले 20-25 वर्षातलं या भागातलं सगळं काम आहे. आणि आपलं सगळ्यांचं स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू आपले पाल्य जायची आपण सगळे इच्छा धरून इथं सगळे आपण श्रम पैसे वेळ सगळ्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये घालतो. मला असं वाटतं की त्यातल्या काहीच गोष्टी आपल्याकडे आत्तापर्यंत झालेल्या आहेत. अजून 2-3 गोष्टी व्हायला पाहिजेत आणि त्यातली एक आपण सगळे करू शकता. मी 2-3 आत्तापर्यंत परदेशात जाऊन आलो, अमेरिका आणि इंग्लंड. आणि केवळ मी तर सर्वसामान्य घरातला खिशात पैसे नसताना लोकांकडनं वर्गणी घेऊन 3 वेळेस आत्तासुद्धा मी ऑलिम्पिकला गेलो होतो पण लोकांकडनं जमा करून म्हटलं नाही गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे ऑलिम्पिक काय आहे. मी आपल्याला सगळ्यांना सुचवीन, मला माहिती आहे आता इथं बसलेले सगळेजण कारण टेनिसला खेळाडू पाठवतात आणि कोचिंग अफोर्ड करतात हे पालक नक्कीच परदेश दौरा करणारे असतात. मी म्हणेन ते उन्हाळ्यातल्या सिंगापूर मलेशिया दौरा सगळे 4 वर्ष आपण सगळं रद्द करावं आणि फक्त आयुष्यातनं एकदा ऑलिम्पिक अनुभवून यावं. ती आल्यानंतर जे तुम्ही तुमच्या पाल्यांना किंवा आपल्या जनरेशनला आपण त्या अनुभवातनं जो मेसेज द्याल जे आपण TV बघतो त्याला काही अर्थ नाही. मी आता लंडनच्या रस्त्यांवरती जेव्हा फिरत होतो, जसं आपण गणेशोत्सवाला पुण्यामध्ये फिरतो आणि असं लक्षात येतं की अख्खं महाराष्ट्र काही वेळेस परदेशातले अनेक नागरिक रस्त्यावरून जसे फिरतात तसं त्या लंडनच्या रस्त्यांवरनं 200 देशातले नागरिक आपल्याला शेजारनं हिंडताना फिरताना. आणि सगळ्यांचं उद्दिष्ट एकच की ही मानवाची जी काही शक्ती आहे, जे काही अद्भुत असं शरीर परमेश्वरानं दिलेलं आहे ते अधिक कार्यक्षम कसं करावं, त्याचे आणखीन पराक्रम कसे करावेत, अशा काहीतरी वेडांनी सगळे पछाडलेलं ते काय म्हणत तो सगळा ते जग असतं, ते सगळे लोक असतात आणि त्यांच्यामध्ये वावरणं हे अतिशय मी म्हणेन त्याच्यासारखा जगातला दुसरा काही आनंद नाही. त्यामुळे ती एक स्कीम डॉक्टर हवाळेंनी म्हटलेलं आहे की पुढच्या ऑलिम्पिकला आम्ही 25 पिंपरी चिंचवडमधनं नक्की घेऊन जाऊ, बाकी सगळं राहू दे. वार्षिक सुट्ट्या आणि छोटे मोठे दौरे जरी बंद केले तरी हरकत नाही, ते बंद करावेत पण एकदा ऑलिम्पिक आपण सगळ्यांनी जरूर करून घ्यावी. कारण आपल्याला कुठं जायचं आहे या गावाचा जर आपण नीट पत्ता आणि ते काय कसं चालतं कसं माहिती जर करून घेतलं नाही. मी जरा खेदानी काही गोष्टी मांडतो. आपण वर्तमानपत्रात गेल्या काही महिन्यातली बातमी ऐकली असेल की कुस्ती आता हा खेळ ऑलिम्पिकमधनं बाजूला होणार आहे. माझे मित्र आहेत आत्ता मगाशी सोनवण्यासोर होते की कुस्ती क्षेत्रातले सगळेच माझ्या शाळेमध्ये अनेक चांगले कुस्तीगीर तयार होतात. पण मी यातल्या अनेक तज्ञांना विचारलं का हो काय झालं कुस्ती का जातो आहे तुम्हाला माहिती आहे का, एकालाही सांगता आलं नाही. काही नाही, त्यात पॉलिटिक्स चाललं आहे, अमुक चाललं आहे, तमुक चाललं आहे. मी सलग 3-4 दिवस नेटवरती न्यूयॉर्क टाईम्सपासून ते चायनीज पेपर टाईम्सपासून ते सगळ्या त्या अलीकडच्या पलीकडच्या जेव्हा हा ऑलिम्पिक कमिटीने मुद्दा मांडला मग ते असं लक्षात आलं की त्याच्यासाठी 17-18 नॉर्म्स वेगवेगळे आहेत. आणि ऑलिम्पिक कमिटी मला माहिती आहे कारण त्या मोमेंटचा मी काही अभ्यास केला आहे, ऑलिम्पिक सॅल्युटरी कोर्स पण मी त्यातला केलेला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक मोमेंट ही काही आपल्याकडच्या कुठल्या एखाद्या संघटनेसारखी याच्या नसते की ज्याच्यामध्ये वशिलीबाजी किंवा कोणीतरी सुचवलं म्हणून. त्याच्यामध्ये अतिशय काय म्हणूयात निपक्षपाती अशी सगळी धोरणं असतात, नियम असतात, जगातली सगळ्या लोकांची एक ती बॉडी आहे. आणि मग त्याचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की मला सांगायचा मुद्दा असा आहे की हा अभ्यासाचा विषय आहे, नुसतंच काय बाबा आमचे ओळखीचे लोक नाहीत म्हणून गेले असं तो नाही आहे. त्याच्यामध्ये एक 17-18 निकष त्याच्यात त्यांनी दिलेले होते की तुमच्या खेळचं का खेळ तुमच्या त्या खेळाला मीडियाने किती कव्हरेज दिलं, त्याच्यात किती देश पार्टिसिपेट करतात, तुमचा तो खेळ पुरुष आणि महिला दोघांना समान न्याय देतो का. ऑलिम्पिक ही मानवाच्या उत्क्रांतीची चळवळ आहे, त्या नुसती स्पर्धा नाही आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानता हे ऑलिम्पिकच्या सगळ्या खेळांचं ध्येय आहे. आणि अशी अनेक तत्त्वं मी जेव्हा त्या सगळ्या 17 नियमांचा अभ्यास केला आणि लक्षात आलं की खरोखर त्याच्यात कुस्ती कुठेतरी मागं पडली. मग अर्थातच तुमचं मार्केट किती आहे, किती देशांमध्ये खेळलं जात आहे. आणि मग असं लक्षात आलं की अनेक वुशूसारखा जो खेळ आहे अजून काय म्हणूयात कराटे आणि जुडो या याच्यातला तर त्याचं मार्केटिंग खूप होत चाललं आहे आणि तो खेळ आता त्याच्यामध्ये शिरणार आणि कदाचित ब्राझीलच्या नंतरच्या पुढच्या याच्यामध्ये कुस्ती राहील की नाही आपल्याला सगळ्यांना माहिती नाही. मुद्दा असा आहे की आपण आपले पाल्य तयार करत असताना खेळाच्या या ज्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करणारा आपल्याकडे कोण नाही आहे. म्हणून आपण सजग पालक म्हणून याचा अभ्यास आपण सगळ्यांनी करायला हवे. तिसरी आणि शेवटची गोष्ट मी आता सांगेन की लहानपणी आपण सगळ्यांनी गोष्ट ती ऐकलेली असते की दोन भाऊ होते आणि ते वडील जाताना त्यांनी दोघांना निम्मी निम्मी शेती दिली. एक तो मजुरांना सांगायचा तुम्ही जा शेतामध्ये शेती करा आणि दुसरा स्वतः आधी ते हल घ्यायचा आणि जायचा आणि मग कामगारांना म्हणायचा या आणि शेती करू. जो या म्हटला त्याच्याकडे ती संपत्ती लक्ष्मी आली आणि जो जा म्हटला त्याच्याकडनं गेली. साधं एक तत्व आपण त्याच्यामध्ये शिकतो. मला असं वाटतं की स्पोर्ट्स स्पीडमध्ये आपण पण आपल्या मुलांना जा रे या स्पोर्ट्समध्ये तुला पैसे दिलेत, कोच दिले, सगळं दिले ना तुझं तू कर. मला असं वाटतं अशाने स्पोर्ट्स होत नाही. मी मुद्दामून कल्चर बघायला म्हणून इंग्लंडमध्ये 4 महिने राहिलो होतो, अमेरिकेमध्ये मी एक महिनाभर मागच्या दौऱ्याच्या वेळेस राहिलो होतो आणि त्यांचं कल्चर काय आहे मी सगळं पाहत होतो.
आपल्याला आश्चर्य वाटेल. आपल्याकडे आज पैसे नाहीत अशी गोष्टच नाही, मुळातला जसं म्हटलं की याचा अभ्यास नाही, त्यातलं कल्चर आपल्याकडे यायला पाहिजे. आणि या कार्यक्रमाचं मला महत्त्व एवढ्यासाठी वाटते की हा त्यातला भाग आहे की सगळ्यांनी जुटायचं आणि इंटरनं काय कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स खेळलं पाहिजे असं नाही, पण प्रत्येकाने खेळलं पाहिजे. आणि प्रत्येकाने याचा अर्थ मी इंग्लंडमध्ये असं पाहिलं की सॅटर्डे संडे वीकेंड कसा साजरा करायचा, तर विथ फॅमिली ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला जातात विथ फॅमिली. आणि क्लबच असतो, कॉम्प्लेक्स म्हणजे क्लबच असतो आणि एकरांमध्ये पसरलेला क्लब असतो. आई बाबा जिम करतायत, मुलं टेनिस खेळतायत, ते झाल्यानंतर परत ब्रेकफास्ट करतायत, परत कुठेतरी स्विमिंग करतायत. दे विल स्पेंड होल डे इन द क्लब. ही क्रीडा संस्कृती आहे. आणि होळ म्हणजे नुसतं टाइमपाससाठी नाही, फिटनेससाठी, अवेअरनेससाठी, आपल्या मुलाला पाठिंबा देण्यासाठी. मी मगाशी जे सांगितलं की मुलाला नुसतं तू जा रे तुझ्या कोचिंगला चालणार नाही, आपण त्याच्याबरोबर तिथं आहोत का. मी बऱ्याचदा बोलताना बोलण्याचा योग होतो आणि पालकांना सांगतो किंवा इथल्या कोचेसना पण मी सांगतो की मुलं आज खेळतायत आणि पालक नुसते बाजूला दोन दोन तास बसलेले असतात. हाऊ दे कॅन अफोर्ड. मी म्हणेन अशी छोटी टेबलं बाजूला टाका आणि त्या पालकांनी इथं बाजूला खेळलं पाहिजे. सरांना विनंती आहे असं जर इथं त्यांनी साईडला सुरू केलं. पालक जेव्हा खेळताना मी म्हणेन त्यांनी काही चॅम्पियनसारखं खेळलं पाहिजे नाही, तुमच्या फिटनेससाठी तुमचं साधं त्याच्याबरोबर खेळा. तेव्हा जेव्हा खेळताना मुलांना बघायला मिळेल ते जे प्रोत्साहन आहे ते बाकी कुठलंही प्रोत्साहन नाही. त्यामुळे असे ॲक्टिव्ह पालक जर आपण सगळे झालो तर ती पुढची घडी पिढी ही स्पोर्ट्समन होण्याची काहीतरी शक्यता आहे. नाही तर तू कर नुसतं असं म्हणून ते मला नाही वाटत अजून होणार आहे. आणि अशा रीतीने दोन्ही बाजूनी काम करायला पाहिजे. रणजित सरांसारखे जे व्हर्टिकल, कारण कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स हे हायली सायंटिफिक आहे. म्हणजे कोचिंगमध्ये आपल्याला वाटतं आपल्या समाजातलं एक जुना असं आहे ज्याचं हे चालत नाही त्यांनी खेळात जावं आणि त्यांनी काय ते करावं, पण कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स हे हायली सायंटिफिक आहे. त्याच्यामध्ये सगळी मल्टी सायन्स काय, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे. आजच्या या स्पोर्ट्स फील्डमध्ये खेळाडू हे लॅबोरेटरीमध्ये जन्मतात. त्याचे जीन्स काय आहेत आणि त्याचं कल्चर काय, इथपासून त्याचा पुढचा अभ्यास सुरू होतो. आणि त्या कल्टवरच म्हणजे जसे रेसिंगचे घोडे आपल्याला माहिती आहेत ते वेगळे तयार केले जातात आणि त्याच घोड्यांना त्या रेसिंगमध्ये तशा प्रकारचं ते कॉम्पिटेटिव्ह सगळं स्पोर्ट्स आहे. त्यामुळे ती एक लाईन आहे व्हर्टिकल, पण त्यातली हॉरिझॉन्टल लाईन जी आहे की आपल्याकडे सुदैवानं 120 कोटीची लोकसंख्या आहे. चायनानी काय केलं, चायनाकडे काही सायन्सेस नव्हतं, कुठल्याही वेस्टर्नकडनं काही सायन्स घेतले नाही, पण त्यांनी मास लेवलवरती. मी जेव्हा चायनाबद्दल गेल्या 10-20 वर्षामध्ये वाचत होतो, चौकाचौकामध्ये असे टेबल ठेवलेले प्रत्येक कंपनीमध्ये, त्यांच्यामध्ये टेबल टेनिस किंवा या सगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज, सायकलिंगला प्रमोशन. जेव्हा मास म्हणजे बहुसंख्येने लोक जेव्हा क्रीडा ॲक्टिव्हिटी काहीतरी करतात तेव्हा आपोआप ती सगळी काय म्हणतात पिरॅमिड स्ट्रक्चरमध्ये वरची उंची ती गाठली जाते. मला असं वाटतं की आजचा जो उपक्रम आहे तो त्या दृष्टीने की शाळेतला प्रत्येक विद्यार्थी खेळला पाहिजे. आणि मग खेळासाठी साहित्य नाही, चला साहित्य छोटं करता येतं, खेळ नवीन काढता येतात, पण प्रत्येकाने काहीतरी खेळलं पाहिजे. मी म्हणेन क्रीडा शिक्षकांनी सुद्धा शाळेमध्ये खेळलं पाहिजे मुलांच्या समोर, आणि पालकांनी संध्याकाळी किंवा त्यांच्या काय आत्ता जसं म्हटलं अगदी रोज शक्य नाही शनिवार रविवार, पण मुलांच्याबरोबर खेळलं पाहिजे. असं जेव्हा प्रत्येक नागरिक काहीतरी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करणार होईल त्याला क्रीडा संस्कृती म्हणूया. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑलिम्पिकची स्वप्न ही सगळी बघता येईल. रणजित सरांसारखे यातल्या काहींनी स्पोर्ट्स सायन्सेसचा पण खूप अभ्यास केला पाहिजे. दुर्दैवानं माझ्या आवडीचा विषय मी किती वेळ बोलले नाही, शेवटचा मुद्दा सांगतो. 60 वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्याला, आपल्या देशामध्ये कुठेही अजून स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नाही. एक खेळाडू तयार करायला किमान 15-16 जणांची एक्सपर्ट टीम लागते. मग त्याच्यामध्ये न्यूट्रिशनिस्टपासनं, फिजिओपासनं, फिटनेस ट्रेनरपासनं, स्किल ट्रेनरपासनं, सायकोलॉजिस्टपासनं, सोशियोलॉजिस्टपासनं अनेक एक्सपर्ट्स लागतात. हे एक्सपर्ट कुठनं येणार आहेत? आजपर्यंत आपण कायम भाडं पैसे देऊन रशियाकडनं आणले, कधी अमेरिकेनं आणले, कधी ऑस्ट्रेलियानं आणले, पण असे भाड्याचे लोक काय आपल्याला शिकवणार आहेत का? आपल्याला आपले लोक तयार करायला पाहिजेत. 60 वर्षात अजून देशात एकही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी नाही. कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये स्पोर्ट्स सायन्सेसचे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट याचा अभ्यास करण्याची अजूनही आपल्या देशामध्ये व्यवस्था नाही. म्हणजे यातल्या काही खेळाडूंनी असं म्हटलं पाहिजे की आम्ही परदेशात जाऊ जसं रणजित सर करतायत, तिथनं आम्ही ते शिकू. कदाचित तोपर्यंत आपल्याकडे होतील काही कोर्सेस सुरू, पण ते सायन्सेस जेव्हा उदयाला येतील, त्यातले एक्सपर्ट जेव्हा आपले स्वतःचे तयार होतील, तेव्हा काहीतरी स्पोर्ट्सला आपल्याला ऑलिम्पिकची स्वप्न बघता येतील. मला असं वाटतं की दोन्ही दिशेने प्रयत्न सुरू करूया. हॉरिझॉन्टली आत्ता म्हटलं जसं प्रत्येकाने पार्टिसिपेट करूया, आणि व्हर्टिकली यातल्या काहींनी त्यातल्या स्पोर्ट्स सायन्सेससाठी अभ्यास करूयात, आणि मग त्यातनं आपण आपल्याला खेळाडू घडवता येईल. मला असं वाटतं आजच्या रविवारची संध्याकाळ असून आपण एवढ्या सगळ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. पाटील साहेब जसं म्हटले, संख्या किती महत्त्वाची नाही आहे, पण आपल्या सगळ्यांची आस्था खेळाबद्दलची ती खूप महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं त्यातनं नक्की या परिसरामध्ये काहीतरी घडेल, आणि त्याची मूर्तमेढ डॉक्टर रावळ्यांनी घातलेली आहे. त्यांच्या पाठीशी म्हातारे साहेब किंवा आकोटकर साहेब यांच्यासारखे व्यक्ती सगळे, राजू मिसाळ साहेब आहेत, त्यांनी जरूर या सगळ्याला खूप चांगला पाठिंबा दिला आहे. अशा सगळ्यांच्या एकत्रित कामातनं मला असं वाटतं की प्राधिकरणातनं लवकरच आपण ऑलिम्पियन घडूयात, पण त्यासाठी लागणारी आपली जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी एवढी विनंती करतो. आणि